मंगलाण मंच करतारो वंदे वाणी विनायक छवि ललित कमल कोटि नवनीलांबर धारिणी शशिवलीन गंज विलोचन श्रीचंद्रिका मृदुहासी आनंद घन गोविंद मंदिर अनन्य निवासी घन श्याम सहित चातिर की घन श्याम हिता दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे च जनकात्मजा पुरतो मारुति यस्य तं वन्दे रघुनन्दन मंगल हो रहा है।
भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। चिंतन सुदेव चरित्र गुणांतस्य शतकोटि प्रविस्तर एक एक अक्षरम पुसा महापातो गणाशन जंजा फारा आवाज येत त्याचा म्हणून तिकडे फिरव किंवा मग थोडा स्लो करू इकडे इकडे बघणार अजून एक वर करू तापलेल्या जीवाला शांती देणार परमार्थी अंतस्थाला पथदीप ठरलेलं मनुष्य जीवान अचरणात अनावळ सचरित्र रघुकुल नंदन राघव सरकारांचं चरित्र कालपासून आपण पाहत आहोत निमित्त आहे ज्यांच्या माता पित्याचं पुण्यस्मरण आणि ज्यांनी आयोजन केलं ॲडव्होकेट दत्ताजी म्हात्रे साहेब त्यांच्या पत्नी आणि संपूर्ण म्हात्रे परिवार दत्त भगवंत सेवा परिवार जो आहे गिरनार महाराजांच्या कृपाशीर्वादान या कथेचं सालाबाद प्रमाणे याही वर्षी वेगवेगळ्या कथेचं आयोजन आपण करत आहोत. काल आपण सतीचं जाणं पाहिलं भगवंत शिव ज्यावेळी कणखल क्षेत्रामध्ये येतात प्रयाग क्षेत्राच्या मध्ये कणखल क्षेत्रामध्ये हरिद्वार मध्ये आल्याच्या नंतर जिथं सतीनं देह विसर्जित केला तिथं विचारतात सती बाहेर आणाय नाही प्रभूजी जो मेरा पिता मेरे पती को सम्मान नाही दे उनके घर अभी मैं रह नहीं रहूंगी मेरा जन्म विफल है तो मैं ऐसे पिता के पेट में जन्म लूंगी भगवान जो मेरे पति को सम्मान दे. आणि पार्वतीने देह समर्पित केला भगवती भवानीनं दुसरा जन्म पार्वतीचं शरीर घेऊन हिमाच्या रूपानं हिमाचल धन्य झाला मैनावती धन्य झाली परिसर धन्य झाला. खर तर मुलगी झाल्यावर आनंद झाला पाहिजे. हिमालयासारखा कठोर बाप सुद्धा पार्वतीला पाहिल्यावर आनंद अश्रू डोळ्यात आणतो. सध्या ही घटना त्यावेळची आहे की मुलगी झाल्यावर हिमालयाला आनंद झाला जड पहाड मैनावतीला आनंद झाला परिसराला आनंद झाला. आताचा काळ बदलला वर्तमान काळामध्ये खर तर मुलगी जन्माला आली तरी आम्हाला फारसा आनंद होतो असा नाही. लोक शिकली पण सुशिक्षित झाली नाही हे फार दुर्दैव आहे. हिमालयाला म्हातारपणात मुलगी झाली तरी आनंद झाला. कलियुगान वर्तमानमध्ये तरुणपणात मुलगी झाली तरी दुःख होतं हे फार दुर्दैव आहे. हिमालय पार्वती श्रद्धा रूपिणी आहे वास्तविक तरुणपणातच श्रद्धा निर्माण झाली पाहिजे परंतु युवा अवस्थेने यदि भवानी रूपी श्रद्धा का जन्म हुआ तो भवानी शंकरो श्रद्धा विश्वास रूपिणो मूर्तिमंत विश्वास और मूर्तिमंत श्रद्धा पार्वती और भगवान शंकर तो श्रद्धा के बिना जीवन ही क्या है जैसा प्रत्यंच बिना धनुष
ऐसा श्रद्धा के बिना मानवीय जीवन है। हर मानव के अंदर अंतकरण में श्रद्धा चाहिए। जिस मानव के अंदर श्रद्धा नहीं वो जानवर और पशु से भी ज्यादा गिर जाता है। इसलिए हिमवान का पूरा प्रदेश समृद्धि से भर गया। जब बेटी आती है ना, बेटी और धन की पेटी है। बेटी जैसी पैदा हो गई, हिमालय और हिमालय का परिसर पावन पुण्य हो गया। दिन ब दिन बड़े समृद्धि होने लगी। तुलसीदास जी कहते हिमालय के परिसर चारों ओर श्रद्धा बढ़ने लगी। पार्वती जैसे ही जन्म लेती है तो श्रद्धा बढ़ जाती है, और कम हो जाए तो श्रद्धा कैसी। श्रद्धा तो बढ़ना ही चाहिए। श्रद्धा एक बार लग गई थी, कम नहीं होती। कुछ लोग कहते हैं उस व्यक्ति पे से हमारी श्रद्धा उड़ गई। कई लोग म्हणता कि नाही त्याच्यावरची श्रद्धा आमची उडाली। जी उडते ती कधी श्रद्धाच नसते। श्रद्धा कधी उडत नसते। एकदा लागली की श्रद्धा विश्वास रूपिणी। तुमची श्रद्धा होती हा तुमचा गैरसमज होता, वहम था आपका। जिधर श्रद्धा लग गई एक बार, जो वापिस नहीं आती उसे तो श्रद्धा कहते हैं। श्रद्धा तो हिमालय की बेटी है पार्वती। जो बाप इतना बड़ा है, कनखर है, ऊन वारा पावसा मध्ये अचल राहतो तो हिमालय, त्याची बेटी किती अचल असेल याचा विचार केला काय। म्हणून श्रद्धा कधी अचल नसते। एकदा लागली की ती परत येत नसते। आणि म्हणून अचलता की बेटी बनकर आई पार्वती श्रद्धा रूपिणी आहे। जगदम्बा पार्वती का जन्म हिमालय के गोद में हो गया। मैणावती उसकी माता दिनों दिन बढ़ने लगी, सब तरह विकास होने लगा। खरतर मुलीने जन्म घेतला की आनंदच असतो बरं का, काय असेल मला माहिती नाही। पण घरात एक तरी मुलगी पाहिजे, एक तरी मुलगी पाहिजे। ज्यावेळी तो गर्भ राहिला ना पोटामध्ये, त्यावेळी तो गर्भ आईला सांगत होता, आई नाही मी मीराबाई होणार नाही, मुक्ताबाई होणार मी नाही, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होणार, फक्त आई मला जन्माला घाल। या आई जेव्हा माझा गर्भ राहिला पोटामध्ये त्यावेळेस तुला किती आनंद झाला ग। सगळ्यांना फोन करत होती, नातेवाईकांना फोन केले, मावशीला फोन केला, मामाला फोन केला, मैत्रिणींना फोन केला, पण बाबा बरोबर तू दवाखान्यात गेली आणि काही किरण तुझ्या पोटावरून फिरली, तुझ्या श्वासाची गती वाढली। आणि आई तू निर्णय घेतला की माझे तुकडे करून मला बाहेर फेकून द्यायच। या आई मी नाही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होणार, मी नाही कल्पना चावला होणार, नाही मला झाशीची राणी होता येणार, पण आई मी एक कुळाची दीपिका नक्की होईल, मला जन्माला घाल। आई तुला वाटत असेल की मला खेळणी लागतील, आई मी कधी खेळणी मागणार नाही, खाऊ मागणार नाही, फक्त मला जन्माला घाल। ए आई तुला वाटत असेल माझ्या कपड्यांचा खर्च आहे, शेजारच्यांची जुनी कपडे घालून मी लहानाची मोठी होईल ग, मला फक्त जन्माला घाल। या आई अजून माझ्या पोटात इतकं बळ नाही की तुझा पगर थांबून मी तुला सांगेल आई नको ग माझ्या हत्या कर। या आई माझ्या अजून बोलता येत नाही ग, वाणी शब्द आले नाही की मी पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या विरुद्ध तक्रार करेल। या आई मला माहिती आहे बाहेर लाकडं कापायच्या मिला बंद झाल्यात, पण मुली कापायच्या मिला चार भिंतीच्या आतमध्ये डॉक्टर नावाचा कषायानं चालू ठेवल्यात हे मला माहिती आहे।
आई तुला वाटत असेल की मी तुझ्या नावाला कुळाला कलंक लावेल आई, मी तुझ्याच पिढ्या नाही तर तुझ्या वडिलांकडच्या पिढ्या सुद्धा शुद्ध करेल. आणि आई तुझ्याच बापानं तर तुझ्या खांडोळ्या केल्या असत्या, तुकडे तुकडे केले असते, आईनं बापानं बाहेर फेकून दिलं असतं तर तू तरी हे जगत पाहिलं असतं का? म्हणून या आई मला जन्माला घाल. हिमवान बेटी, हिमालयाची मुलगी, खरतर मोठी मोठी होऊ लागली आणि आईबापाला काळजी लागली. साधकाचंही असंच आहे. पार्वती श्रद्धा मोठी मोठी होऊ लागल्यावर आईबापाला काळजी लागली, योग्य घरात गेली पाहिजे, तशी साधकाला चिंता असली पाहिजे की आपली श्रद्धा उपवर व्हायला लागली, ती योग्य ठिकाणी योग्य संताकडे इकडे योग्य सद्गुरूकडे लागली पाहिजे. कारण पार्वती श्रद्धा या आणि म्हणून जसं तरुण मुलीची जी चिंता आईबापाला राहते तस श्रद्धा एकदा उपवर झाली की साधकाला चिंता पाहिजे की कुठं लावता येईल. आणि म्हणून एक दिवस हिमालयाच्या घरी बीन बोलवता नारद आले. बीन बोलाय नारद पधारे.
इसका मतलब है संत और गुरु कहाँ पाए, कहाँ बुलाए, हम कैसे पहचान सकते हैं, कहाँ ढूंढे। तो मानस कहता है आपकी श्रद्धा बढ़ाओ, संत बिन बुलाए आ जाएंगे। तुम्हाला चिंता आहे गुरुला कसं ओळखायचं, संत कुठे भेटतील, संत आपल्या घरी कसे येतील, त्यांना कुठे शोधायचं, काही शोधू नका। तुमची श्रद्धा वाढवा, संत आपोआप घरी येतील, तुमच्या अंगणापर्यंत पोहोचतील, याचं नाव संत। जस बागेत वसंत येताना अपेक्षा करत नाही, कोकिळ आला पाहिजे, पोपट आला पाहिजे, साळुंकी आली पाहिजे, वसंत आला की बपिये कोकिळ आही जाते है बिन बताया। निमंत्रण थोड़ी ना भेजते है कोकिल को, निमंत्रण थोड़ी ना भेजते है पपिये को, लेकिन आ ही जाते है, फूल खिलने लगते हैं। इसी तरह जब श्रद्धा में वसंत ऋतु आता है तो संत हमारे आंगन चले आते हैं। जस श्रद्धेत वसंत ऋतु आला कि संत आमच्या अंगणात येतात। नारद जीचं आगमन हिमालयाच्या घरात, हे श्रद्धेचा परिणाम आहे। खरतर लोकांची तक्रार असते की आम्हाला संत मिळत नाही, आम्हाला गुरु मिळत नाही, संतांचं दर्शन कुठे करायचं। खरतर आम्ही संताला ओळखायचं कसं, तुळशीदासजी सांगतात ती डोळेच आमच्याकडे नाही का जे आम्ही संतांना ओळखू शकू, ती दृष्टीच आमच्याकडे नाही की आम्ही जे गुरूंना ओळखू शकू। ढुंडू मत खर तर जिथं बुद्धी समाप्त होते तिथं श्रद्धा वाढते, जिधर बुद्धी काम करना बंद कर दे वहां से श्रद्धा शुरू हो जाती है। जिसके पास ज्यादा बुद्धि है ना वो तो पागल ठहरा, उसे कहा भगवंत हाथ लगता है वो तो बोलेगा ये सच में भगवान है क्या, पत्थर की मूर्ति है क्या, उसमें जान है क्या, भगवान है तो दुनिया में इतना दुखी लोग क्यों है। जिसको बुद्धि है उनको संशय ज्यादा है, जिसने बुद्धि का काम करना बंद कर दिया उसकी श्रद्धा शुरू हो जाती है। म्हणून ज्याचा बुद्धी संपले त्याची श्रद्धा चालू जाते। खर तर तात मोर अति पुण्य बहुता देश राम नाम कर दूता। प्रश्न आहे की संतांना तुम्ही ओळखणार कसं, तर संतांना ओळखण्यासाठी तुम्ही श्रद्धा वाढवा। गुरु आणि संत खर तर या दुनियेत भरून भरून पडलेले आहे, आम्हाला ओळखता येत नाही। मदालसा आपल्या लेकराला सांगते उठपुत्रा जाई बाळा तीर्थयात्रा तया माझी साधू संत असती बाहु तया माझी ब्रह्मज्ञानी जो न बोले वासा। संत शोध या जगता खाली पड़ा हुआ नहीं है, संसार संतों से हम ढूंढते नहीं, हमें मिलते नहीं है, क्योंकि हमारी श्रद्धा अभी उपवर हुई नहीं है, तारुण्य में आई नहीं है। वो है ना निजी बालक है श्रद्धा, जब बढ़ जाएगी बड़ी हो जाएगी तो संतों को ढूंढने के लिए हमें तकलीफ नहीं होगी, संत हमें ढूंढते चले आएंगे। संत चले आते हैं, निरंतर श्रद्धा बढ़ाते रहो। नारद के भ्रांति संत मिल जाएंगे, जैसे हिमालय के अंगन में नारद जी चले आए तो सदाबहार हो गया, हिमालय अंगन में आ गया बाबा जी आओ आओ पधारो बहुत अच्छा हो गया। अतिथि पूजनम प्रतिदिनम इष्टानम पानम गृहिं साधु संगम उपासते सततम धन्य गृहस्थ श्रमः। तो हिमालय ने स्वागत किया, सत्कार किया,
और अपने बेटी को लेकर आया, अपने मुलीला घेऊन आलं, नारदाच्या चरणावर घातलं, नारदाने आशीर्वाद दिला, निज सौभाग्य बहुत गरीब वरना सुत बोली मेरे मुनि चरणा। हमारा भाग्य है कि बाबा जी आप पधारे, आप आ गए, हमारा आंगन पावन हो गया, हमारा ये निवास पावन हो गया। बाबा ये मेरी बेटी जो बड़ी हो रही है, नारदाना आशीर्वाद दिल्याबरोबर हिमालय असे सांगतात, त्रिकालज्ञ सर्वज्ञ तुम गती सर्वत्र तुम्हारी, कहू सुता के दोष गुण मुनिवर हृदय विचारी। बाबा ही माझी कन्या पार्वती, तिचं नाव आता मोठी होऊ लागली, आप त्रिकाल ज्ञानी सर्व ज्ञानी, तुम्ही सगळं त्रिभुवन फिरता नारायण 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 करत, माझ्या मुलीचा हात पहा बाबा, आणि स्त्रीचं भविष्य सांगा, जरा भाग्य कसं एवढं सांगा। नारदानं पार्वतीचा हात हातात घेतला आणि नारद देखते रहे गे, ये तो महान देवी बनेगी हिमालय बाबा। अच्छा महान देवी बनेगी, हाँ तुम्हारे नाम को रोशन करेगी, ठीक है और आगे, इसका नाम उमा अंबिका भवानी रखे जाएंगे। अच्छा और इसका सुहाग अमर रहेगा बाबा, इसका सुहाग कभी मिटेगा नहीं। अच्छा इसका नाम लेकर संसार की सभी स्त्रियां पातिव्रत्य का व्रत करेंगी। अरे वाह बहुत अच्छा, पातिव्रत्य धारा पे चलेगी, रास्ता पे चलेगी इनको देखकर, पार्वती को देखकर। अच्छा और आगे क्या है बाबा, ये तो साक्षात शक्ति हिमालय बाबा। अरे मेरी बेटी शक्ति है, नारद जी की भविष्यवाणी सुनकर माता पिता बहुत खुश हो गए, लेकिन अंत में बात बताई, कोई भी भविष्यवेता, कोई भी ज्योतिषी बुरी बात पहली नहीं कहता, सब अच्छे अच्छे बातें पहले कहते। पहा ना तुम्ही ज्यावे नादी लागता ना भविष्य सांगणाऱ्याचा, ते हात पाहत बाबा तुझ्यासारखं मन कुणाचं नाही, तुझ्यासारखा दयावान माणूस नाही, तू आतापर्यंत सगळ्यांचं चांगलं केलं पण लोक तुझ्याच बद्दल वाईट आहे, देवानं तुला एक वेगळा पिंड दिला बाबा, शक्ती दिली संपत्ती दिली, तुझी संपत्ती कधी कमी होणार नाही, तुझं मन लय निर्मळ आहे, कुणाच्या बद्दल वाईट विचार करत नाही, आणि सगळ्यात शेवटी सांगतो तुला शेजारच्यांनीच केलंय म्हणतो का म्हणा। अरे काही पागल होत तसं नारदानं सगळं सांगितलं, बाबा तेरी बेटी शक्ती है, तेरी बेटी का स्वाग अमर रहेगा बाबा, ये पार्वती उमा अंबिका इनका नाम रखा जाएगा बाबा, पतिव्रता के धारे पे सब महिलाएं चलेगी इसको देखकर बाबा, इसका हाथ क्या देखना, लेकिन बाबा ये सब बताया है, हमें मालूम है अच्छा होगा हमारे बेटी का, लेकिन इसको पति कैसा मिलेगा वो बताओ। अभी नारद जी को टेंशन बढ़ गया, नारद जी का बीपी हाई हो गया, अभी वर्णन करना है तो भूत भावन का करना है। ए तब नारद जी बता देते, इला नवरा मिळेल अगुण अमान मात पीत हीना, इला नवरा मिळे जो अगुण असेल, ज्याच अमान असेल, याला आईबाप नसतील, अगुण अमान मात पितु हीना उदासीन सब संशय छीना, याला आईबाप नसतील, संसारात राहील, संसारात ते रम्मान होणार नाही, भीक मागून खाईल, स्मशानात राहील, चितेचं भस्म अंगाला लावेल, कोणत्या आईबापाला वाटेल का आपल्या मुलीचा नवरा असा असावा, ढळ ढसा रडू लागला हिमालय बाबा, मैणावतीनं तर नवऱ्याला मिठी मारली, फुंदून फुंदून रडू लागली, आता कसं होणार आपल्या पिंकीच, त्यानं सांगितलं खरं पण आता ऐसा क्यों कहते हो बाबा,
सैबा प्रडू लागली इकडे भवानी सुधारडू लागली. हा भवानीचं रडणं वेगळ्या कारणासाठी होतं आणि आईबापाचं रडणं वेगळ्या कारणासाठी होतं. आईबापाचं रडणं याच्यासाठी होतं का आमच्या पार्वतीचं कसं होईल, आणि भवानी माता पार्वतीचं रडणं याच्यासाठी का होतं, जे वर्णन केलंय ते माझ्या नवऱ्याचं आहे, त्याच्यासाठीच मी अवताराला आले आणि तुम्हाला मिळणार म्हणून आनंद होता. दोघांचं रडणं वेगवेगळं, दोघांचं रडणं वेगवेगळं, आणि मग मात्र भवानीच्या डोळ्यात अश्रू आले. ती विचार करते की ज्या पतीचा मी विचार करत होते तोच पतीचं हे वर्णन आहे. हिमालयाने हात जोडले, नारद बाबा आप चाहे जितना चाहे उतना दक्षिणा ले लो, अनुष्ठान कर लो, यज्ञ कर लो, नाम जप कर लो, चाहे कोई भी कर लो, लेकिन मेरे बेटी का जो भविष्य है वो जरा बदल दो, उसको पति की रेखा जरा बदल दो, कुछ तो करो बाबा, ये रेखा मिटाए दी जाए. देवर्षि बोले कह मुनि स हिमवंतु सुनि जो विद लिखा. तुलसीदास वर्णन करतात, नारद जी म्हणतात हिमालय जे विधी लिखित असते ते कुणाला मिटवता येत नाही बाबा, काळे गोरे पण धुतले फिटवणे नाही. खर तर मोठ्या मोठ्यांची अवस्था प्रारब्धान तशी केली. देव धनुज नरनाग मुनि कोई न मिटे निहार. नारद जी कहते हैं देव दानव ऋषि मुनि कुणी प्रारब्धाला मिटू शकलं नाही. कुछ तो करो बाबा, कुछ नहीं कर सकते. कर्म घेता झोले तिथे कुणाचे नचले, कृष्णा सारखे वैभव वंदी शाळे वासुदेव. नाही का चार पुत्र दशरथा अंत काळी एक नवता, तुका म्हणे कर्म रेखा न चुके ब्रह्मादिका. कृष्ण जगाचा बाप पण त्याचे आईबाप बंदी शाळेत, देवाचा बाप पण पाण्याचा चमचा मिळाला नाही, ब्रह्माला सुद्धा कर्मरेखा चुकली नाही, तिथं तुमची आमची काय अवस्था. हिमालय बाबा जो विधी का लिखाण होता है तो कोई मिटा नहीं सकता. नारद जी भगवान हिमालय को समझ देते हैं. भगवान अभी ऐसा करो, पार्वती को तप करने को बोलो, जब तप करेगी तो कुछ ना कुछ तो फायदा होगा ही, कोणतेही सत्कर्म कधीच वाया जात नसतं. तुम्ही एक लोटा पाणी घातलं तरी परमेश्वरावर त्याचा हिशोब आहे, एक फूल जरी वाहलं तरी त्याचा हिशोब आहे, आणि एक नामस्मरण केलं तरी त्याचा हिशोब आहे. सत्कर्म कधीही तुम्हाला अंधारात ठेवत नाही, ते साहत करतं मेल्याच्या नंतर. तुम्ही विम्याचे हप्ते भरता जिवंत असताना, ते विमा एजंट असतात ते सांगतात एवढं भरलं की एवढं मिळेल, एवढं भरलं की एवढं मिळेल, एवढं भरलं की एवढं मिळेल, आणि मधीच मेला तर एवढं मिळेल. आता काय चितेवर ठेवून जातो. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये फार वर्णन गोड करतात, तुळशीच्या झाडा जो तुळशीच्या झाडाला पाण्याचा शिंतोडा घालत नाही तो द्राक्षाच्या झाडाला दूध घालतो. दूध त्याला विचारलं का रे बाबा, द्राक्षाला दूध घालतो आणि तुळशीला पाणी सुद्धा नाही. तो म्हणला तुळस काय देणार आहे, द्राक्षाच्या झाडाला दूध घातलं तर त्याचे मणी मोठाले होतील, आणि मणी मोठाले झाले तर खिशात मणी येतील, काय होतील, स्वार्थी लोक. आणि तुम्ही फार काळजी करू नका पुढची, आताच्या काळात जगायला शिका. तुम्ही पिढ्यान पिढ्याचा विचार करता, कसलं भविष्य, कुणाचं भविष्य, कुणाच्या भविष्याचा विचार करता. एक मिनिटानंतरचं भविष्य तुम्हाला माहिती नाही,
तुम्ही कशाचा विचार करणार? थोरांच्या भविष्याचा, तुमच्या भविष्याचा की जगाच्या भविष्याचा? नसतो डोक्यावर ओझं घेऊ नका, वर्तमान काळात जगायला शिका। माझ्या राघव सरकार, माझ्या नंद नंदन कन्हैया किशोर, माझा दत्त भगवंत, माझ्या माऊली तुकोबाराचं भजन करत राहा। अरे वर्तमान काळात तुम्हाला आनंद मिळेल। भजन कर बावरे, दिन ब दिन कट जा रहा है। एक सूर्य उगवतो, आयुष्याचा तुकडा घेऊन जातो। पानं पिकली की वृक्षाला सोडून खाली पडतात, तो वृक्ष त्या पानाला म्हणतो, पान त्या वृक्षाशी संवाद करतो। पत्ता कहे वृक्षराज, हम तो नीचे आप बहुत दूर। वृक्ष कहे सुन पतराज, सुन हमारी नीत। एक आए दूजा जाए, ये दुनिया की रीत। वृक्ष सांगतो, अरे बाबा तू गळाला पण आता परत नवीन पानं लागली, इथं एक गेला की दुसरा येतो, ही जगाची रीत आहे का? खरं तर इथं संपत काहीच नसतंय। इंग्लिश मध्ये मटेरियल कन्झर्वेशन रूल नावाचा एक सिद्धांत आहे, पदार्थ विघटन शास्त्र।
तुम्हाला काय वाटतं, माणूस मेला म्हणजे संपला काय? अजिबात नाही. माणूस मेला की जाळला, त्याची राख तयार झाली, राख कुजली, मातीत मिसळली, खत तयार झालं, खत झाडांना गेलं, पिकाला गेलं, पीक आलं, पीक जीवानं खालं, त्याच्यापासून धान्य खालं, फळं खाली, रक्त तयार झालं, 10 रक्तापासून एक वीर्याचा थेंब तयार झाला, स्पर्मचा थेंब, आणि त्या वीर्यापासून परत जीव निर्माण झाला. ही साखळी, याला इंग्लिश मध्ये मटेरियल कन्झर्वेशन रूल म्हणतात, मराठी मध्ये पदार्थ विघटन शास्त्र म्हणतात, आणि ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबराय म्हणतात. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरती दिसे, आणि घटिका यंत्र जैसे. हा, एक आई दुजाच राजा. एकाची लाकडं पोचली की दुसऱ्याचा जन्म होत असतो. वाक्य ध्यानात ठेवायचं. ब्रजीव वासांस जीर्णानि यथा व्याहायण वाणी गृह्णाति नरो प्राणी तथा शराय व्याहाय जीर्णान्यानि सयान्ति नवानि देही. तुम्ही डोंबिवलीमध्ये राहता, भाड्याच्या खोलीत राहता असं समजा. मालकानं सांगितलं खोली खाली करा, मग यानं दुसऱ्या दिवशी बायका पोरं बाहेर काढली, खोलीतलं सगळं सामान बाहेर काढलं, रस्त्यावर येऊन थांबला, मग दुसरी खोली शोधायला सुरुवात केली, असं झालं असेल का? पहिली खोली शोधली, तिला रंग देऊन घेतला, व्यवस्थित केलं, मग इकडची खोली खाली केली. तस माणूस मरताना या आत्म्यानं पहिली जागा शोधलेली आणि मग ही खोली खाली करायची. काय करायची? हा, इतकं सोपं समजू नका. वासांस जीर्णानि यथा व्याहाय नवानि गृह्णाति नरो प्राणी तथा शरीराय व्याहाय जीर्णा. निघावं लागेल. तुम्ही त्याला बुंदी घालत असता, त्याची इकडे फोटो ठेवून पूजा करत असता, पण यम वरती फटके देत असतो. त्याला काय देत असतो? तुम्ही बुंदी खा, मी फटके देतो. कारण कर्म मारिती दोन पाहुणे हरी पाठात, यमाचा पाहुणा आणि हरी शांती दया पाहुणा. कोणता पाहुणा व्हायचा हे आपण ठरवायचं. काही पाहुणे लवकर येतात, लवकर जातात. काही पाहुणे उशिरा येतात, लवकर जातात. काही लवकर येतात, उशिरा जातात, आणि काही लवकर येतात, लवकर जातात. पाहुणा येतो ही निश्चित आहे, जाणार ही निश्चित आहे. फक्त येण्या जाण्याचा कालावधी थोडासा वेगळा आहे. त्यातला कोणता पाहुणा आपण ते ठरवायचं. भगवान शिव हा पती मिळवण्यासाठी पार्वतीनं तप करायला नारद महर्षींनी सांगितलं. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, जे करायचंय ते आपल्याला स्वतः करायचंय. कोणताच बुवा, कोणताच बाबा, कोणताच महाराज तुमचं काहीच करू शकत नाही, कारण जग काय त्याच्या बापाचं नाही. जगत जननी भवानी सुद्धा शिवाला मिळवण्यासाठी स्वतः तप करते, तर तुम्ही दुसऱ्यानं तप केलेलं पुण्य तुमच्या प्रपंचाला लागेल, असा पागलपणा डोक्यात ठेवू नका. काय बोललो? माझं कुणीतरी चांगलं करेल मनात आणू नका. सध्या दोन वर्ड आहेत, एक अंडर वर्ड आहे, एक अप्पर वर्ड आहे. अंडर वर्ड गुंड लोक चालवतात, आणि अप्पर वर्ड आम्ही लोक चालवतो. कोण चालवतो? अंडर वर्डची लोक तुम्हाला पिस्तूल दाखवून घाबरवतात, आणि आम्ही काहीही सांगून घाबरवतोय. काय करतो? आणि तुमच्या डोक्याचा गोविंदा झालाय, तुम्हाला कळत नाही काय करायचं. त्यामुळे तुम्ही भयान परिस्थितीमध्ये आहात. सध्या शिवपुराण जोरात चाललंय पहा. मी महाराष्ट्रभर बरीच शिवपुराण केली. आता एकच ब्रीद वाक्य सध्या सगळ्या महिलांनी शंकराची मंदिर पार झिजवली आता, आणि एकच वाक्य, एक लोटा जल सब समस्या का हल. असं काही होत नसतं. शंकर काय एवढा बोळा नाही की तुझ्या एका लोटा जलानं तुझं चांगलं करायला. पहिलं कर्म चांगलं कर. घरामध्ये नीट वागत नाहीत आणि एक लोटा जल घेऊन शंकराकडे जाऊन करणार काय? असं कर्म करा, असं कर्म करा, असं कर्म करा. आणि उगं नादानपणा करू नका. बेलाचा पान पिंडीला चिटकावलं, तुमचा पोरगा पास झाला, पुण्य मिळण, पण पोरग पास होत नसते. पोराचं कर्म वेगळं आहे, तुझं कर्म वेगळं आहे. त्याचा पिंड वेगळा आहे, तुझा पिंड वेगळा आहे. तू भक्ती करते आणि पोरग पास होईल, आपल्या बापानं केलं काय? असं काही होत नसतं कधी. हा, शिवलीलामृतामध्ये उपाय सांगितलेत. जर कधी 3 वर्ष तर कथेला झाले आपली इथे, वेगवेगळ्या कथा घेऊन मी तुमच्याकडे येतो.
जर पुढच्या वर्षी जर भगवंताच्या मनात आलं तर शिवपुराण आपण करण्याचा प्रयत्न करू. शिवपुराणामध्ये जगण्यासाठी फार गरजेचं आहे, पण शास्त्राधारे बोललं पाहिजे. उगत तोंडाने मला सांगा, शंकराच्या पिंडीला ऊसाचा रस घाला आणि त्यानं तुमच्या घरात संपत्ती येईल, काय लॉजिक आहे? मला तर कोणत्याच अंगाने काहीच पटलं नाही. त्यातल्या श्लोकानुसार तुम्ही सांगा भा, ज्याला आधार पाहिजे काय, आणि जे आधार नसते ना ते भूत वाक्य ध्यानात ठेव. आधार नसतं ते कधी टिकत नसतं. आज या रामचरित मानसामध्ये जे मिळवायचे ते स्वतः साधना करून मिळवलं पाहिजे, दुसरा देऊ शकत नाही. गुरु तुमच्या साधनेला गती देईल पण तुम्हाला देऊ काही शकत नाही. साधना तुमची तुम्हाला करायची. काय करायचं? साधना तुमची तुम्हाला करायची. गुरु रस्त्यावर आणून सोडील, बाकी काही करत नसतो. पार्वती, एखादा भविष्यकारानं सांगितलं असताना जा माझ्या आशीर्वादानं तुला चांगला पती मिळेल, पण इथं नारद महर्षी म्हणतात तुला तप करावं लागेल. काय करावं लागेल? तप करावं लागेल. मग पार्वती आईला सांगते, दुसऱ्या दिवशी आई रात्री माझ्या स्वप्नामध्ये सफेद कपडे घातलेला एक ब्राह्मण आला, त्या ब्राह्मणानं आई मला सांगितलं की तू तप कर, म्हणून पार्वती दुसऱ्या दिवशी तपाला निघणार. सगळेजण पार्वतीला सोडायला आले. पार्वतीनं शिवजीला हृदयामध्ये धरलं, उरधरी माफती पीपणी चरणा ज्या युकणी लागे तप करणा, आणि तप करण्यासाठी अरण्यात निघाले. अतिसुकुमार नतन तपजो गोपती पदी सुमी रथजव सब भोग. तपाच्या कालावधीमध्ये पार्वतीनं काही वर्ष कंदमुळ फळ खाली, काही वर्ष सुकलेली पानं खाली, आणि काही वर्ष फक्त जल पिलं. आपल्यासारखे उपवास नाही. एक तर म्हातारी मला म्हटली, बाबा मी मन मोकळी एकादश करते, मला कळालंच नाही मी देवशयनी पाहिली आषाढी पाहिली मन मोकळी करून आली. मी विचारलं मन मोकळी एकादश म्हणजे काय? म्हणजे काही नाही बाबा, सकाळी उठले का आंघोळ केलं की पहिले थोडे खजुराचे दोन लाडू खाते, 9 वाजता राजगिऱ्याची चिक्की खाते, 10 वाजता 2 सफरचंद खाते, 12 वाजता भर खाते, 1 वाजता साप खिचडी खाते, 2 वाजता पुन्हा 1 ग्लास दूध पिते, 3 वाजता नारळ पाणी पिते, 4 वाजता जमलं तर 1-2 डाळिंब खाते, नाही तर जास्त काही खात नाही म्हणजे, 5 वाजता काही करत नाही म्हणजे 2 केळी 2 खजूर आणि काजू बदाम खाते, आणि 8 वाजता झोपायच्या टायमाला परत 1 ग्लास दूध पिते. मला म्हणते मन मोकळी एकादश करते, काय करावं मला सांगा. हे उपवास आमचे आम्हाला गीता सांगते उपवास कशाला म्हणावं. उपविश्य असणे इंजा योग महात्मा विशुद्ध यांना उपवास, भगवंताच्या जवळ राहणं तनानं आणि मनानं याचं नाव उपवास. या पार्वतीने तुम्ही चतुर्थी धरता ती सुद्धा नीट नाही हो. सकाळी चतुर्थी धरता आणि दिवसभर उगून आला का 9 वाजल्यापासून लोकांना विचारायला सुरुवात करता, चंद्रोदय किती वाजताय, चंद्रोदय किती वाजताय, चंद्रोदय किती वाजताय, चंद्रोदय किती वाजताय. 9 वाजता संध्याकाळी म्हणता मुर्दा उगवतही नाही. अरे तुला कुणी धरायला सांगितलं? मी कधी कधी व्रत पेलन अशीच करावी. काय करावं? नाही तर धरूच नाही, व्रताला बाधा येऊ नये. जे व्रत आपल्याला सक्षम शरीराला आपल्याला जे पेलवेल तीच व्रत आपण करावी. आणि म्हणून उमा चरित सुंदर मै गाया सला सला
के भगवान जैसी तपस्या की मूर्ति बनी बैठी है उनको प्रणाम किया। प्रणाम करने के बाद जय भवानी बोल के पार्वती ने आंख डोड़े उगड़ले, त्यावे सप्तर्षी सांगू लागले, आम्ही सप्तर्षी कशासाठी तप करते, सांगितलं मला भगवंत शिवपती मिळावा म्हणून मी तप करते। ऋषीगण हसायला लागले, तुला कुणी सांगितलं शिवासाठी इतकं तप करावं लागतं म्हणून? कारण तू जर शंकराला पाहिलं असतं तर तू एवढं तप केलं नसतं। ते तर भीक मागून पोट भरतात, स्मशानात राहतात, योगी है, त्यांना स्त्रीची जरूरत नाही, तू कशासाठी तप केलं? पहिले एकदा लग्न झालं होतं, थोडीशी बायकोची चूक झाली तर डायरेक्ट घटस्फोट घेतला त्या बाबानं। आता तू लग्न करून काय करती? परत जर काही झालं तर तुझ्या बरोबर घटस्फोट होईल। परंतु हिमालयाची बेटी स्तब्ध आहे। त्यावेळेस पार्वतीनं सांगितलं, बाबा ठीक आहे, आपने कहा तो महादेव के अवगुणों का वर्णन है, विष्णु सकल गुण की खान है। सप्तर्षी म्हणू लागले, विष्णु बरोबर लग्न कर, श्रीमंत आहे, राणी बनून राहशील, याच्या घरी खायची पंचा येते, हा आणून देणार नाही, चिता भस्म अंगाला लावतो, कुणीकडे फिरतो, याचे दागिने तुला माहिती नाही। ती म्हणजे सगळं खरं आहे, विष्णु सकल गुणाची खान आहे, परंतु महादेव अवगण भवन विष्णु सकल गुणधाम, जेही कर मनोरम जाई सनतेही सकल काम। ती म्हणली, विष्णू सकळ गुणाचं धाम आहे हे आपल्या बुद्धीचं, तुमच्या बुद्धीचा निर्णय, परंतु पहिलं मला तर विचार करायला नाही माझी आवड कशात आहे। तुमच्या बुद्धीनं विष्णू मोठा आहे पण माझी आवड विष्णूत नाही ना, माझा निर्णय काय हे पहिलं विचारायचं ना। भलेही महादेव अवगुण की खान हो, लेकिन संसार में जिसका मन लग जाता है वही उसको प्रिय हो जाता है। मेरे बुद्धि में इतनी शक्ति और ऊर्जा का है कि मैं विचार करूं। बुद्धि तो संपूर्ण रूप से खत्म हो गई, अब तो मैंने केवल एक ही फैसला कर लिया, मेरे चाहे नहीं करोड़ जन्म क्यों ना हो, हजार जन्म क्यों ना हो, लाखों जन्म क्यों ना हो, मैं तो शादी करूंगी करूंगी करूंगी, पति बनाऊंगी तो मेरे शिव जी को ही बनाऊंगी। सप्तर्षी ऋषींना पटलं की आता हिची श्रद्धा दृढ झालेली आहे, परीक्षा संपली, जन्म कोटी लगल लग हमारी बरव संपूर्ण तरव कुमारी, तजो नारद करो देशो अभई कई बार महेशो। कोटी जन्म घ्यायला लागले तरी लग्न शिवा बरोबर करेन, अन्यथा मी कुमारी राही। सप्तऋषींना विश्वास पटला की आता हिची श्रद्धा दृढ झालेली आहे, हिला समजणं अवघड आहे। मग सप्तऋषी कथा, तुझ माया भगवान शिव सकल जगणपी तू मातू, नाई चरण सिर मुनी चले पुणीपती हरिश्र गातू। हिमालयाच्या जवळ गेले सप्तऋषी, सांगितलं आपल्या मुलीला घरी घेऊ नये, तिची तप पूर्ण झालेलं आहे। सगळे सप्तऋषी हिमालयापासून पुन्हा शंकराकडे आले आणि शंकराला सांगितलं, पार्वतीची सगळी यथावचित कथा सांगितली, माणसामध्ये समाधीचे दोन रस्ते सांगितले, एक आहे उपासना योग समाधी प्राप्त करो, और दुसरा मार्ग है विशुद्ध प्रेम में गोता लगाकर समाधी प्राप्त करो। दो समाधी के मार्ग, एक तर उपासना योगा, कुंडलनी जागृत करून वरती ओढून तुम्ही साधना करा समाधी प्राप्त, ऊर्ध्वगामित्व विषयाला सुद्धा वरती ओढायचं, विषय नाभीच्या खाली गेले का ते विकार होतात, बरोबर, ऊर्जा नाभीच्या खाली सरकली तर ती विकार होते आणि ऊर्जा नाभीच्या वर सरकली की ती पूजा होते, काय होतं? दोन फरक आहे, दोनच उपासना आहे, एक तर तुम्ही खाली सरकवा किंवा वरती सरकवा, ऊर्ध्वगामित्व ऊर्जा सरकवणं म्हणजे सुद्धा समाधी। जसं एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, एकच काचेचा दरवाजा असतो, एकच, बाहेरून लिहिलं असतं ढकला आणि आतून लिहिलं असतं ओढा, दरवाजा किती आहे? एकच आहे। तसं ऊर्जेला एकच दरवाजा आहे, एकतर खाली ढकला नाहीतर वरती ओढा, ज्यानं वरती ओढली त्याच्या सहस्र कमळामध्ये फुलं फुलली आणि ज्यानं खाली ढकलली ते विकारात मेलं, काय फूय पंखीचे किडे चेशी घेती, बस पाहे पादुद पवित्र आणि गोड पाशी त्वचेची या पद्र आड कृते अवेरुणी गोची अशुद्ध काय रे।
अशुद्ध काय? बरं, या दोन्ही द्वारांना कोणत्या जातीचा हे द्वार पाहत नाही. बरं का? भलतिया जाती जन्मावे, भजिजो जो मला भक्तीनं भजेल. भक्ती का वैर्या भावे माझी, भक्त व्हा नाही तर वैरी व्हा, काय व्हा पण माझच व्हा. परमात्मा म्हणतात दुसरं कोणाचं होऊ नका. पाप करायचं ना टॉपचं करा, आणि पुण्य करायचं ना ते सुद्धा टॉपचं करा. प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणतात, तुम्ही प्रत्येक क्षेत्रातले शिवाजी असले पाहिजे. कसे असले पाहिजे? तुम्ही स्टुडंट आहात ना, शाळेमधला शिवाजी पाहिजे. तुम्ही कीर्तनकार कथाकार आहात ना, त्यातला टॉपचा शिवाजी पाहिजे. तुम्ही गृहस्थी गृहिणी आहात ना, त्यातला शिवाजी पाहिजे. तुम्ही नोकरी करताना तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही शिवाजी पाहिजे, टॉपचं असलं पाहिजे. पाप करायचं ते सुद्धा टॉपचं, आणि पुण्य करायचं ना. रावणानं पाप केलं पण टॉपचंच केलं. बायको पळवली देवाचीच पळवली. कुणाची? यावं लागलं ना राघव सरकारला भेटायला. मला सांगा, उद्या कारण सांगेल मी, अवतार का झाले किंवा आज जर उरकल्यानंतर तर आपण पाहून घेऊ कुठपर्यंत जाते ते. म्हणून समाधीमध्ये खर तर दोन उपासना मार्ग संगीत, एक योगाची उपासना आणि दुसरी आहे विशुद्ध प्रेम. पाश फक्त प्रेमानं देवाला आपलं करायचं. प्रेम हा शब्द फार महत्वाचा आहे. प्रेमानं परमात्मा धावत येतो, धावत. हे वाक्य ध्यानात ठेवा. मग तुम्ही पाप जरी करत असताना पिवर तरी तो धावत येतो, फक्त त्यात प्रेम असलं पाहिजे, देव समोर पाहिजे. मला सांगा, चोरी करणं चांगलं आहे का हो? गोपाळांनी चोऱ्या केल्या की नाही मला सांगा, पण कृष्णाला पुढे ठेवून केल्या, कन्हैयाला पुढे ठेवून केल्या. आज हजारो वर्ष झाली तरी त्यांच्या चोऱ्या कीर्तनात सांगाव्या लागतात, त्याशिवाय काला होत नाही. होतो का? मला सांगा, पाप करायचं ना पुण्य. मला सांगा, मांस खाणं तर चांगलंच नाही पण मांस विकणं तरी चांगलं आहे का? चांगलं. पण एकानं दुकानालाच नाव दिलं होतं, श्री विठ्ठल मटन शॉप. टपोऱ्या तुळशीची माळ, चंद्रभागे स्नान करायचं आणि मांस विकायला बसायचं. दुपारी गर्दी झाली का देवानं येऊन मांस विकू लागावं. सज्जन कासया विकू लागे मांस. सांगा ना मला, चला वेशाय वेशा. आयुष्यभर शरीर देऊन पैसे कमवलेत, कुणी जवळ नाही, शेवटी एक पोपट पाळला, त्याचं नाव राघू ठेवलं. मरताना कफ पापित वात सगळं एकत्र होत असतो, मरताना फार वाईट परिस्थिती. तुम्हाला मी सांगू, धूम्र मार्ग एक आहे आणि अर्चिरा मार्ग एक आहे. आपला प्राण कशातून जाईल याच्याबाबत नित्य सावध राहावं, नित्य सावध. मृत्यू येणार आहे, ज्याचं स्टेशन आलं त्याला उतरावं लागणार आहे. पहिल्या स्टेशनवर आपण बसलो रेल्वेच्या, दुसऱ्या स्टेशनवर बायको बसली, तिसऱ्या स्टेशनवर पोरं बसली, चौथ्या स्टेशनवर नातवंड बसली आणि आपलं उतरायचं स्टेशन आलं. आपण त्या बाकीच्यांना म्हणतो उतरता काय? ते म्हणतात तुम्ही उतरून घ्या, आमचं स्टेशन अजून पुढं आहे. पुढं आहे? हा पुढं आहे. राहू द्या राहू द्या, त्याला खेळू द्या, त्याचं प्रारब्ध असेल त्यामुळे ते ऐकतंय. आणि उद्या परत डोंबवलीकरांनी असं म्हणायला नको, ऍडव्होकेट दत्ता म्हात्रेंनी कथा ठेवली शेवळे महाराजांची, पुत्रही नव्हतं. त्यापेक्षा बरं आहे ते असलेलं नेहमी चांगलं. काय बाकी नाही का मला सांगा, भाग्याची गोष्ट. त्याच्यामध्ये सुद्धा हा सुद्धा त्याचा शेवटचा जन्म असेल. बाकी पुत्री नाही आली कथा ऐकायला? आली का? डोंबवली काय सारी पुत्री असतील का मला सांगा. तुम्ही का हसताय मला काही कळलं नाही. मी कुत्र्यांचं सांगतोय, मी याच म्हणजे तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घेऊ नका. मला सांगा नाही येत ते काय. खाना पिना सोना इटिंग फायटिंग शॉपिंग अँड स्लीपिंग, चार गोष्टीमध्ये बच्चे रमे हे. कौन से? इटिंग फायटिंग शॉपिंग अँड स्लीपिंग. बस या चार गोष्टीमध्ये सगळी रमल्यात. पण हे बरं इथं आलंय, काय झालंय?
हे 12 वाजता तुकडा ज्या घरात मिळतो ना पुत्र, दुसऱ्या दिवशी 12 वाजता त्या दारात जात. पण ज्या देवानं जन्म दिला त्याच्या दारात आम्हाला आमंत्रण द्यावं लागतं. यारे या कथेला आम्ही वर्षातून एकदा कथा ठेवतो ऐकायला. या काय लग्न आहे का मात्रांच्या घरामध्ये? तुला तुझ्या आयुष्याची काळजी नाही? 3 टाइम खातो, मस्त झोपतो, नोकरी करतो, जी पोरं तुझ्या फोटोला ताज्या फुलांचा हार सुद्धा घालणार नाही त्यांच्यासाठी मर 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 मरतो आणि शेवटी दुःखी होऊन या जगाचा निरोप घेतो. पागल स्वांत सुखाय चरित रघुनाथ रघुनाथ गाथा, स्वतःच्या सुखासाठी जी गाथा आहे ती मात्रे परिवारानं ठेवली ना, निमंत्रणाची गरज काय? या वर्षी आम्ही साहेबांना सांगितलं निमंत्रण देऊ नका, होर्डिंग लावा, बघू किती लोक येतात. पण ही जी आलीत ना ही सगळी प्रभूनं कृपा केलेली लोक आहेत. वाक्य ध्यानात ठेवा, ही ईश्वरानं कृपा केलेली लोक आहे. अरे काय लग्नाच्या निमंत्रणाची गरज, कथेची निमंत्रणाची गरज काय? म्हणून कथा जिथं चालू आहे ना तिथं निमंत्रण न देता जावं. ए बाथरूम अंग धुवायचं काम करत आणि भगवंताची कथा मन धुवायचं काम करते, पण लोक बाथरूम मध्ये अंग धुत बसलीत त्यांना कथेमध्ये मन धुवावं वाटत नाही, हे फार दुर्दैव आहे. राम नाम के साबुन से जो मन का मैल भगाए, कारण ते राम नाम महामंत्र फक्त वरती येणार आहे. आपण LIC चे हप्ते भरले, आपण मेल्यावर मागच्यांना मिळणार आहे. असे हप्ते भरा, असे हप्ते भरा, आपण मेल्यावर आपल्याला कामाला आली पाहिजे. काय झालं पाहिजे? तो आहे राम नामाचा महामंत्र. आणि म्हणून भगवंत शंकरानं 2 समाधीची माणसामध्ये कारण सांगितली. एक आहे योग आणि दुसरा आहे विशुद्ध प्रेम. पार्वतीचं विशुद्ध प्रेम ऐकलं, भगवंत शंकराला समाधी लागली. भगवंत शंकर समाधीच्या अवस्थामध्ये गेले. जसं उद्धवाला हट योगानं समाधी लागत नव्हती, पण गोपिकांचं प्रेम पाहिल्याबरोबर समाधी लागली. तसं भगवंत शिवाला समाधी लागली आणि तेवढ्या तारकासुराचा जन्म झाला. तारकासुर नावाचा दैत्य इतका माजला इतका माजला इतका माजला, देवतांना त्रास देऊ लागला. देवता क्रोधित झाल्या, चिंतामय झाल्या. तारकासुराचं करायचं काय? सगळ्या ब्रह्मदेवापाशी गेलो. ब्रह्म की जय हो, ब्रह्म की जय हो, बोलिये देवता लोक क्यों आना हुआ. तारकासुर का जन्म हुआ. भगवान पूरे स्वर्ग लोक में तकलीफ दे रहा है, उसको मारना चाहिए. मरता नहीं, कौन से अस्त्र से मरता नहीं. ब्रह्मा ने डोळे झाकले. ब्रह्मा ने सांगितलं जब शिव की शादी हो जाए तो तारकासुर मरेगा. ये देवता लोग शिव को समाधि भंग करो. कौन भंग करेगा शिव की समाधि? इंद्र द्वार झरोसा नाना. सगळेजण इंद्राकडे आले, इंद्रा काहीतरी कर. कारण जेव्हा जेव्हा समाधी लागते तेव्हा इंद्रालाच त्रास जास्त होत असतो प्रत्येकाच्या. म्हणून इंद्रानं कामदेवाला निर्माण केलं आणि कामदेवाला सांगितलं. खरं तर कामदेव आपल्या सगळ्या सहाय्यक लोकांना घेऊन, आपल्या गँगला घेऊन उपस्थित झाला. त्यावेळी पहिलं तर कामदेवानं विचार केला, जो कोणी शंकराच्या समाधीत विघ्न आणेल त्याची मौत ठरलेली आहे. परंतु चांगल्या कामासाठी माणसानं जन्माला यावं आणि मरावं सुद्धा चांगल्याच कामासाठी, याचा विचार कामदेवानं केला. आणि कामदेव धरतीवर आला, कलीचा विस्तार केला. कोपे हु जबई बरिचर केतु, छन छऊ मिटे सकल श्रुती सेतु. कामदेव जब कुपित हुआ तो क्षण मात्र में वेद मर्यादा टूटने लग्या, श्रुति प्रंथ भ्रष्ट होने लगे. सब जड़ चेतन काम व्याप्त हो गए. सरिताएं दौड़कर सागर मिलने के लिए जल्दी करने लगी. पहले तो सरिता धीमे से बहती थी, लेकिन जब कामदेव आया तो जल्दी बहने लगी सागर को मिलने को. उनका मन ज्यादा प्रफुल्लित हो गया जब चेतन सब काम में व्याप्त हो गए. खरतर
स्थान भूलकर जागा विसरून लोक कामामध्ये डुबून गेली. तलाव नदी समुद्र किनारे सुद्धा लोकांनी सोडले नाही, इतका कली जबरदस्त झाला. तालाबावर तलिया संगम करणे लगे, भोका वातावरण खडा हो गया, संसार सब काम कुपित हो गया, योगी तपस्वी काम में डूबने लगे. जब कामदेव प्राप्त हुआ, पामर की कौन गति, जमीन के रजकण से लेकर आकाश में सभी जगह ब्रह्म की ब्रह्म दिखाई देता था, नारीमय दिखाई देने लगा, ब्रह्म छोड़कर सभी जगह नारी दिखने लगे. इतना काम प्रभावित हो गया, इतना काम संसार भरी नारिया संसार को पुरुषमय देखने लगी, पूरा संसार काम हो गया. जब काम ने जन्म दिया, कामदेव ने सबको हर लिया. फिर महात्मा कहते हैं, कामदेव जिधर भगवान शिव तपश्चर्या कर रहे उधर आ गए. उधर आने के बाद पूरा जगत कामदेव ने वश कर लिया था. शंकर जी के सामने आया, उनका सौम्य रूप देखकर वह यह सोचकर कांपने लगा, इनको विरोध करने पर मेरी मौत आ गई, लेकिन अब वापस लौटना अच्छा नहीं. तो कामदेव ने अपना प्रभाव डाला, वसंत ऋतु आ गया. बरका वसंत ऋतु आ गया, सावन सत्या लक्ष्य दी, सावन वसंत ऋतु आ गया. आणि वसंत ऋतु आने के बाद कामदेव आ गया ना, तो वसंत ऋतु आ गया तो तेरा काम चालू होता है. हाँ, इतना याद रख, जब निकल जाए तो क्या फायदा, वसंत ऋतु निकल गया तो कुछ फायदा नहीं, फल तो आएंगे नहीं. टाइम पे ध्यान देने का. कामदेव प्रभावित हो गया, भगवान शिव के आगे आने लगे. चलो वसंत गया, ऋतुराज को पैदा किया, मादक दृश्य उत्पन्न कर दिए, अप्सराएं नृत्य करने लगी, गान होने लगे, बड़ी मुनियों समाधि भंग हो गई, मृदुंग बजने लगे, बिना बजने लगे, सब जगह अच्छा माती का सुगंध आ गया, मयूर पंखी नाचने लगी. कामदेव अपने अपने जगह सबको डुबाने लगा. कामदेव ने वातावरण कर दिया, पक्षी इधर उधर घूमने लगे, मोर केकराव करने लगे, अप्सराएं नृत्य करने लगी, बाजत अप्सरा बाजत ही बीना बाजने लगे, मृदंग बजाने लगे, सभी जगह वातावरण काममय हो गया. भगवान शंकर की समाधि नहीं टूटी, यह देखकर कामदेव क्रोधित हो गया. समाधि तुटत नहीं हे पाहिलं कामदेव एका झाडाच्या माग लपला आणि त्यानं भगवान शंकराला लक्ष्य करून एक फुलाचा बाण फेकला. बाण फेकल्याबरोबर शिवजीची समाधी भंग झाली. जे शांत स्वरूपात होते ते उठले, थैथय थैथय नाचू लागले. उन्होंने देखा, सौरव पलव मधुर बिलोका बहु कोपो बहु कविते का शंकर भगवंत तांडव करायला लागले. तांडव करत असताना त्यांनी पाहिलं वसंत आला, अप्सरा नाचतायत, विना वाजतोय, मयुरादी पक्षी नृत्य करतात, तलाव झरे व्हायला लागले. ये तो तापमान का महिना आहे, क्यों बाहर आहे वसंत, तब आखे मीठे तो ध्यान में आए वृक्ष के पीछे कामदेव छुपा. शंकर जी ने अपना त्रिनेत्र खोला, अग्नि 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 बाहर पड़ा, कामदेव जलकर भस्म हो गए. इसलिए गोस्वामी कहते हैं, कामदेव को नष्ट करने के लिए आदमी की तीसरी दृष्टि पाहिजे, त्याच्याशिवाय कामदेव नष्ट होऊ शकत नाही. या दोन डोळ्यांनी काम कधी नष्ट होणार नाही, ज्याला तिसरा डोळा उघडता येईल त्याला काम नष्ट करता येईल. काम जलकर भस्म हो गया. या दोन्ही डोळ्यांना तर कुणाचं सौंदर्य पाहिलं का, काम आणखी वाढतं. तिसरा डोळा ज्याच्या जवळ आहे, जो खोल पाहे वही शिव है. जिसको त्रिनेत्र खोलना आता है ना, सत्रावीचा स्तन्यदेशी अनुहताचा हल्लरू गाशी, ज्याला हा नेत्र उघडता आला तोच खरा शिव आहे. म्हणून न पुण्य न पापम न सौख्य न दुःखम न मंत्रोण तीर्थ न वेदो न यज्ञम अहम भोजनैव भोजनम भोक्ता चिदानंद रूपम शिवो हम शिवो हम शिवो हम. ये कब समझ में आता है, जब त्रिनेत्र खुलता है तब. जिसका त्रिनेत्र खुला नहीं वो बोलता है
हम है, बाकी सब पानी कम है, लेकिन जिसका त्रिनेत्र खोला है वो कहता है चिदानंद रूप शिवो हम, शिवो हम, शिवो हम, हम शिव है। तीसरी दृष्टि से काम का नाश होता है। एक और बात है, काम का प्रवेश आग से ही होता है, हा? और ये मान्यता भी है और सच भी है। डोळे फार नालायक आहेत, कामाचा प्रवेश हा डोळ्यातूनच होतो असं लोकही सांगतात। आणि याच कामाला तिसऱ्या मित्रानं जाळलं, म्हणून शंकरजी या जगाला सांगतात जेव्हा जरूरत आहे तेव्हा क्रोध सुद्धा करा, बरं का, फार सरळ राहू नका। सरळ राहणारी लाकडं पहिली कापली जातात, वाकड्या लाकडाला कुणी हात सुद्धा लावत नाही। लय सरळ राहत जाऊ नका, गरज असेल तेव्हा थोडं वाकडंही होत जा। काय बोललो मी, गरज असेल तेवढा क्रोधही करत जा, पण क्रोध कुठं करायचा आणि प्रेम कुठं करायचं हे कळालं पाहिजे। आमचे बाबा नेहमी दृष्टांत सांगायचे, तीन चार शिष्य शिकायला गुरुग्रहात गेले आणि गुरुने एक सूत्र शिकवलं होतं, छिद्रेषु बहुला अनर्था भवती, ज्या वस्तूला छिद्र आहे तिथं अनर्थ आहे, अनर्थ आहे। खर तर गुरुग्रहातली शिक्षा संपली आणि हे नदी पार करून होडीतून बाजूला निघाले होते, आणि होडीतून बाजूला निघाल्यानंतर जरा घुमा सुंदर और घुमा थोडस होडी पार करून नदीच्या पलीकडे निघाल्या आणि होडीतून पलीकडे आले, एका ग्रहस्थाच्या घरी जेवायला गेले। त्या ग्रहस्थानं थालीपीठ केली होती आणि त्याच्या पत्नीनं थालीपीठ फिरवताना मध्ये चमचा घालून ते थालीपीठ फिरवलं होतं भासताना, त्या थालीपाटाला छिद्र होतं, थालीपीठ ताटात आलं, त्यानं छिद्र पाहिलं, गुरुचं वाक्य आठवलं, छिद्रेषु बहुला अनर्था भवती। आता हे सूत्र लावायचं पुढे होतं होडीला, पुढं जर होडीला छिद्र असेल तर त्यात बसू नये, थालीपीठाला छिद्र असल्यावर खाऊ नये। सांगा ना मला, उपवाशी राहिले हो, पुढं काय करायचं हे सुद्धा कळालं पाहिजे ना। मला सांगा, लोकांना कळत नाही, गंगेया गोशाहा, गंगेवर गवळ्याची घर आहेत। म्हणून एक जण तांब्या घेऊन गेला दूध आणायला गंगेवरच्या काठावर गवळे त्यांच्याकडे, गेला आणि गंगेत उडी मारली, कधी दूध भेटेल। गंगेया गोशाहा, गंगेवर गवळ्याची घर आहे। एकाला विचारलं, मला दत्त मंदिरावर जायचे, पिंपळेश्वर महादेव कुठे आहे? ते म्हणले, हे समोर झाड दिसते ना, त्या झाडावरून गेला की तुम्ही पिंपळेश्वर महादेवला गेला। ते गेलं, झाडाच्या तिथं चपला काढल्या, वरती चढलं, परत खाली उतरलं, परत चपला घातल्या, मग आलं। त्याला म्हटलं का रे? तो म्हटला, त्यांनी तर सांगितलं झाडावरून गेला की पिंपळेश्वर महादेव, म्हणून झाडाच्या खालून रस्ता नव्हता काय होता ना। दोघ जण भाऊ आहेत, आजी आईला घेऊन गेले दवाखान्यात, आईवर नितांत प्रेम, पैलवान भाऊ आहेत, डॉक्टरना औषध दिलं, डॉक्टरचं तर असं मान पकडली, जर माझी आई जगली नाही तर तुझं काही खरं नाही। त्यानं सांगितलं, जगेल हो, पण हे औषध जरा आजीला हलवून द्या। यांनी संध्याकाळी आले, म्हातारीला औषध दिलं, दो एकानं हात धरले, एकानं पाय धरलं, जे म्हातारी हलवली हलवली हलवली, म्हातारी स्वर्गात पोचली। कुठं काय करायचं ते सुद्धा कळालं पाहिजे ना, कळत नाही ते फार दुर्दैव आहे। म्हणून क्रोध कुठं करायचं आणि प्रेम कुठं करायचं हे सुद्धा कळालं पाहिजे। म्हणून शिवजी आज प्रसन्न चित्त बैठे, प्रसन्न चित्त, काम को भस्म कर दिया, समाधि से उत्थान हो गया, भी शांत हो गए, पूरा शांत और प्रसन्न चित्त बैठे तो सब देवतागण आ गए। देवतागण तो बहुत चतुर है, अपने काम करने में तरबेज है, तो देवतागण आ गए। सब देवतागण भगवान शंकर के पास आकर उनकी प्रशंसा करने लगे, प्रभो प्राणनाथ विभो विश्वनाथ शिव शंकर भजे भुवननाथ। भगवंत शिवाची प्रार्थना, सभी प्रथम प्रथम शिवाजी की प्रशंसा करने लगे। जो माणूस लय गोड बोलतो ना, समजायचं त्याचं आपल्याकडे काहीतरी काम आहे।
लई गोड बोलायला लागल्या देवता. शंकर भगवंताच्या लक्षात आलं, देवता आलो प्रशंसा छोडिये काम की बात करिये क्यों आए हो इतनी सुबह कैलाश. आपका तो स्वभाव हम जानते ही है, आपका कुछ फायदा होने की बजाय आप आ ही नहीं सकते, आप आए हो तो कुछ काम रहेगा. तभी देवता महाराज चेहरे बारकान लेके, क्या हो गया देवता लो, बहुत दिन हो गए किसी की शादी नहीं होगी, हम तो नाचे नहीं गाए नहीं शादी में शामिल नहीं हुए, प्रभु कोई मजा नहीं आ रहा है स्वर्ग में, कतार में खड़े रहे कि अभी नाचना चाहते हैं शादी करना, प्रभु आप ऐसा करो आप शादी करो हम नाचेंगे गाएंगे ढोल बजाएंगे. प्रभु गालात हसू लागले. भगवंत शिव त्यांच्या लक्षात आलं की यांना तारका सूर जड झालाय त्याचा कार्यक्रम करायचा आहे म्हणून माझ्याकडे आले. प्रभूनं सांगितलं हा करेंगे शादी क्यों नाही, तो नारद बाबा हिमालय की ओर जाते है. आजा सुबह की किरण हिमालय पर पड़ी है, पहाड़ जैसा भव्य दिव्य महापुरुष हिमालय उनके अंगण में नारद बाबा की पूजा हो गई. नारद बाबा को पूछा कहाँ आगमन स्वामी तुम्हारा, कहाँ से आ गए क्यों आ गए, तो नारद जी कहते हिमालय अपने बेटी के लिए रिश्ता लेके आया हूँ. अच्छा बाबा रिश्ता लाया, कौन है मेरे बेटी का दुल्ला, कौन है दुल्ला, बहुत बड़ा है नाम तो है ना दुनिया में इसका, उसके जैसा किसी का नाम नहीं बाबा, उसका नाम लेने वाला भी और उसका नाम लेके जो सुनता है वो भी पावन हो जाता है. अच्छा उसको कोई घर वर है ना रहने को, मेरी बेटी तो ठीक रहेगी ना, घर पागल हो गए के बाबा सटिया गए हो, उनका घर तो हर गांव के बाहर जो स्मशान भूमि है वही तो उनका घर है, घर घर गांव के हर सिटी के बाहर उनका बंगला है, अब क्या सोचते हो. ठीक है उनके पास गाड़ी कौन सी ब्रांड की है, गाड़ी दुनिया में किसी के पास वो कंपनी की ब्रांड नहीं है, उसके पास है नंदी. अच्छा तो उसके पास सोना वाना कुछ, अरे एक ही लॉकेट काफी है बाबा, एक लॉकेट और सब दुनिया का सोना अलग, कंठी शोभे वासुकी हार. अच्छा तो चलो रिश्ता पक्का हो गया, पक्का जाके बोलू, हाँ जाके बोलो. चलो नारद जी का चरण स्पर्श किया, पार्वती जी ने चरण स्पर्श किया और भगवान शंकर के वहां नारद जी आ गए, बाबा रिश्ता पक्का करके आ गया, इसको ही नारद जी कहते हैं. भगवान शंकर हंस रहे हैं, इधर भगवान शंकर के शादी की बारात सजनी लग्या, आता नवर देवाची तयारी चालू झाली, सगळ्या देव देवता आपल्या विमानातून निघू लागल्या, अप्सरा सही सगळ्या तयारी करायला लागल्या, पण देवता लोक एवढे स्वार्थी, एवढे स्वार्थी की स्वतःला सजू लागले पण नवर देवाकडे कुणाचंच लक्ष नाही, एवढ्या स्वार्थी. खर तर ज्याला आई नाही ज्याला बाप नाही ज्याला बहीण नाही ज्याला भाऊ नाही ज्याला कलवऱ्या नाही त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, यांचं सगळं चाललंय हे स्वतःच सस्त आहेत, उदर ध्यान नाही. मग गण गण जे आहेत शंकराचे त्यांनाच वाटलं आपल्या मालकाला आपण सजू. आता गणांनी काय केलं, त्यांच्या त्यांच्या बुद्धी के अनुसार सजाने लगे हा भगवान शिव. सांगितलं त्यांच्या त्यांच्या माझा प्रसंग तर पूर्ण होत्या. भगवंत शिव त्या गणां त्यांच्या त्यांच्या बुद्धीनुसार सजवायला लागले. ज्यावेळी कामदेवाला मारताना केस विस्कटली होती की नाही, ती एकत्र बांधली, त्याचा मुकुट तयार केला. काय केला त्याचा मुकुट, आणि एक असा साप आणला त्या मुकुटाला बांधला मी गणांनी. दुसरा एक गण आला त्यानं त्या शापाला वरती एक बसवला अजून आणि त्याचा मोर तयार केला. बरं का, हिलला नाही बाबा यहां से हमारे मालिक की शादी है. अच्छा फिर एकाने क्या किया, दूसरा आया उसने क्या किया, छोटे छोटे पतले सांप के पिल्ले लेकर आया, उसके बाहों में भुजा में बांध दिया, मनगट में ब्रासलेट बना दिया. एक गन तो गया वो बिच्छू लेके आया, कान में डाला, कुंडल तैयार किए. तो अभी क्या करे, एक जन तो गए, एक बोला तो अभी फेशियल तो करना चाहिए ना दुल्हे का,
तो गया स्मशान भूमि में, उधर की राख लेके आया भस्म, चिता भस्म, चिता भस्मान शंकराचं फेशियल केलं। अब फेशियल झाल्या बाबा उठले, चलो चलो टाइम हो गया आपने निकलना हिमालय के, वहां रहा देखते होंगे, बाबा कपड़े तो पहनो डर जाएंगे लोग। अरे चलता है कुछ नहीं होता दिगंबर है, उसमें क्या है? नहीं नहीं बाबा पहनो, ऐसा कैसा? ज्या व्याघ्र चम्र चर्मावर बसले होते तेच वाघाचं चामडं घेतलं, एका गणानं गुंडाळलं, पण ते गळायला लागलं खाली, जरा बेल्ट कुठे? शेवटी सगळे साप नाचत होते लग्नाला जायचं म्हणून एक पातळ साप धरला धरला आणि त्याला ड्युटी लावली, इधर से हिलना नाही, बेट सारखं बांधलं त्याला, इधर से हिलना नाही, चलो बाबा हो गई तयार, अभी गाव शील भाई गणगर सिंह हाता त्रिशूल डमरू घेऊन नंदीवर बसून भगवंत शिव निघाले नवरात्र। ऐका बाकी नवरदेव तलवार हातात घेऊन निघतात, भगवंत शिव बरगा त्रिशूळ घेऊन निघतात, याच कारण काय? काम क्रोध आणि लोभ हे तीनही विकार माझ्या हातात, हे प्रभू सांगतात। काय सांगतात? बाकी नवरदेव हळद लावून निघतात, हळद कामाचं प्रतीक आहे, पण भगवंत शिव भस्म लावून निघतात, ते म्हणतात इतना ध्यान रखियो, काम जरूरत है उतना ही रखो, गेह का तो भस्म होने वाला है, किसी की लाश यहाँ गीत को खिलाई जाती है, किसी की लाश को चिता में जलाई जाती है, किसी लाश को यहाँ कब्र दफनाई जाती है, और यूं ही बना बना के प्यारे तेरी दुनिया मिटाई जाती है। तिथं काय राहिलंय का? स्मशान भूमीच्या बाहेर मी वाक्य वाचलं होतं, अखेर तेरी मंजिले ही थी पगले, लेकिन जमाना गुजर गया आते आते, तेरी मंजिल यही थी लेकिन जमाना गुजर गया आते आते, क्या दिया तुझे जमाने ने, तुझे अपनों ने ही जला दिया जाते जाते। खरतर सांस रुक जाएगी चलते चलते, चालता चलता श्वास थांबिल रे, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, अगले क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है मंगलामंच करतारो वंदे वाणी विनायक छवि ललित कमल को नवनीलांबर धारिणी शशिवलीन कंज विलोचन श्रीचंद्रिका मृदुहासी आनंद घन गोविंद मंदिर अनन्य निवासी घनश्याम सहित चातिर की घनश्याम हिता मोरनी दक्षिणी लक्ष्मण यस्य
जनकात्मजा पुरतो मारुती अश्यतं वंदे रघुनंदन Oh,
हरिप्रगुणातस्य शतकोटी प्रविस्तर एक एक अक्षरम पुसा महापाप गणाशन। ज्यांच्या फार आवाज येईल त्याचा म्हणून तिकडे फिरव किंवा मग थोडा स्लो कर इकडे इकडे बघ अजून एक वर कर आपल्या जीवाला शांती देणार परमार्थिक पांतस्थाला पथदीप ठरलेलं मनुष्य जीवान अचरणात अनावळ सचरित्र रघुकुल नंदन राघव सरकारांचं चरित्र कालपासून आपण पाहत आहोत। निमित्त आहे ज्यांच्या माता पित्याचं पुण्यस्मरण आणि ज्यांनी आयोजन केलं ॲडव्होकेट दत्ताजी म्हात्रे साहेब त्यांच्या पत्नी आणि संपूर्ण म्हात्रे परिवार दत्त भगवंत सेवा परिवार जो आहे गिरणार महाराजांच्या कृपाशीर्वादान या कथेचं सालाबादप्रमाणे याही वर्षी वेगवेगळ्या कथेचं आयोजन आपण करत आहोत। काल आपण सतीचं जाणं पाहिलं भगवंत शिव ज्यावेळी कणखल क्षेत्रामध्ये येतात प्रयाग क्षेत्राच्या मध्ये कणखल क्षेत्रामध्ये हरिद्वार मध्ये आल्याच्या नंतर जिथं सतीनं देह विसर्जित केला तिथं विचारता सती बाहर आणाय नाही प्रभूजी जो मेरा पिता मेरे पती को सम्मान नाही दे उनके घर अभी मैं रह नहीं रहूंगी मेरा जन्म विफल है तो मैं ऐसे पिता के पेट में जन्म लूंगी भगवान जो मेरे पति को सम्मान दे। आणि पार्वती ने देह समर्पित केला भगवती भवानी ने दुसरा जन्म पार्वतीचं शरीर घेऊन हिमाच्या रूपान हिमाचल धन्य झाला मैनावती धन्य झाली परिसर धन्य झाला। खरं तर मुलगी झाल्यावर आनंद झाला पाहिजे हिमालयासारखा कठोर बाप सुद्धा पार्वतीला पाहिल्यावर आनंद अश्रू डोळ्यात आणतो। सध्या ही घटना त्यावेळची आहे की मुलगी झाल्यावर हिमालयाला आनंद झाला जड पहाड मैनावतीला आनंद झाला परिसराला आनंद झाला। आताचा काळ बदलला वर्तमान काळामध्ये खर तर मुलगी जन्माला आली तरी आम्हाला फारसा आनंद होतो असा नाही लोक शिकली पण सुशिक्षित झाली नाही हे फार दुर्दैव आहे। हिमालयाला म्हातारपणात मुलगी झाली तरी आनंद झाला कलिंगान वर्तमानमध्ये तरुणपणात मुलगी झाली तरी दुःख होतं हे फार दुर्दैव आहे। हिमालय पार्वती श्रद्धा रूपिणी आहे वास्तविक तरुणपणात श्रद्धा निर्माण झाली पाहिजे परंतु युवा अवस्थेने यदि भवानी रूपी श्रद्धा का जन्म हुआ तो भवानी शंकरो श्रद्धा विश्वास रूपिणो मूर्तिमंत विश्वास और मूर्तिमंत श्रद्धा पार्वती और भगवान शंकर तो श्रद्धा के बिना जीवन ही क्या है जैसा प्रत्यंच बिना धनुष वैसा श्रद्धा के बिना मानवी जीवन है। हर मानव के अंदर अंतकरण में श्रद्धा चाहिए जिस मानव के अंदर श्रद्धा नहीं
वो जानवर और पशु से भी ज्यादा गिर जाता है। इसलिए हिमवान का पूरा प्रदेश समृद्धि से भर गया। जब बेटी आती है ना, बेटी और धन की पेटी है, बेटी जैसी पैदा हो गई, हिमालय और हिमालय का परिसर पावन पुण्य हो गया, दिन ब दिन बड़े समृद्धि होने लगी। तुलसीदास जी कहते हिमालय के परिसर चारों ओर श्रद्धा बढ़ने लगी। पार्वती जैसे ही जन्म लेती है तो श्रद्धा बढ़ जाती है, और कम हो जाए तो श्रद्धा कैसी, श्रद्धा तो बढ़ना ही चाहिए। श्रद्धा एक बार लग गई थी, कम नहीं होती। कुछ लोग कहते हैं उस व्यक्ति पे से हमारी श्रद्धा उड़ गई। कई लोग म्हणता की नाही त्याच्यावरची श्रद्धा आमची उडाली। जी उडते ती कधी श्रद्धाच नसते, श्रद्धा कधी उडत नसते। एकदा लागली की श्रद्धा विश्वास रूपिणी। तुमची श्रद्धा होती हा तुमचा गैरसमज होता, वहम था आपका। जिधर श्रद्धा लग गई एक बार, जो वापिस नहीं आती उसे तो श्रद्धा कहते हैं। श्रद्धा तो हिमालय की बेटी है पार्वती, जो बाप इतना बड़ा है, कनखर है, ऊन वारा पावसा मध्ये अचल रहा तो हिमालय, त्याची बेटी किती अचल असेल याचा विचार केला काय। म्हणून श्रद्धा कधी अचल नसते, एकदा लागली की ती परत येत नसते। आणि म्हणून अचलता की बेटी बनकर आई पार्वती श्रद्धा रूपिणी आहे। जगदम्बा पार्वती का जन्म हिमालय के गोद में हो गया। मैणावती उसकी माता दिनों दिन बढ़ने लगी, सब तरह विकास होने लगा। खरतर मुलीने जन्म घेतला की आनंदच असतो, बरं का? काय असेल मला माहिती नाही, पण घरात एक तरी मुलगी पाहिजे, एक तरी मुलगी पाहिजे। ज्यावेळी तो गर्भ राहिला ना पोटामध्ये, त्यावेळी तो गर्भ आईला सांगत होता, आई नाही मी मीराबाई होणार नाही, मुक्ताबाई होणार मी नाही, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होणार, फक्त आई मला जन्माला घाल। या आई, जेव्हा माझा गर्भ राहिला पोटामध्ये त्यावेळेस तुला किती आनंद झाला ग। सगळ्यांना फोन करत होती, नातेवाईकांना फोन केले, मावशीला फोन केला, मामाला फोन केला, मैत्रिणींना फोन केला, पण बाबा बरोबर तू दवाखान्यात गेली आणि काही किरण तुझ्या पोटावरून फिरली, तुझ्या श्वासाची गती वाढली। आणि आई, तू निर्णय घेतला की माझे तुकडे करून मला बाहेर फेकून द्यायचे। या आई, मी नाही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होणार, मी नाही कल्पना चावला होणार, नाही मला झाशीची राणी होता येणार, पण आई मी एक कुळाची दीपिका नक्की होईल, मला जन्माला घाल। आई, तुला वाटत असेल की मला खेळणी लागतील, आई मी कधी खेळणी मागणार नाही, खाऊ मागणार नाही, फक्त मला जन्माला घाल। ए आई, तुला वाटत असेल माझ्या कपड्यांचा खर्च आहे, शेजारच्यांची जुनी कपडे घालून मी लहानाची मोठी होईल ग, मला फक्त जन्माला घाल। या आई, अजून माझ्या पोटात इतकं बळ नाही की तुझा पगर थांबून मी तुला सांगेल आई नको ग माझ्या हत्या कर। या आई, माझ्या अजून बोलता येत नाही ग, वाणी शब्द आले नाही की मी पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या विरुद्ध तक्रार करेल। या आई, मला माहिती आहे बाहेर लाकडं कापायच्या मिला बंद झाल्यात, पण मुली कापायच्या मिला चार भिंतीच्या आतमध्ये डॉक्टर नावाचा कषायानं चालू ठेवल्यात, हे मला माहिती आहे। आई, तुला वाटत असेल की मी तुझ्या नावाला कुळाला कलंक लावेल, आई मी तुझ्याच पिढ्या नाही तर तुझ्या वडिलांकडच्या पिढ्या सुद्धा शुद्ध करेल।
आई तुझ्याच बापानं तर तुझ्या खांडोळ्या केल्या असत्या, तुकडे तुकडे केले असते आईनं बापानं, बाहेर फेकून दिलं असतं तर तुकडी हे जगत पाहिलं असतं का, म्हणून या आई मला जन्माला घाल. हिमवान बेटी, हिमालयाची मुलगी, खरतर मोठी मोठी होऊ लागली आणि आईबापाला काळजी लागली. साधकाचंही असंच आहे. पार्वती श्रद्धा मोठी मोठी होऊ लागल्यावर आईबापाला काळजी लागली, योग्य घरात गेली पाहिजे, तशी साधकाला चिंता असली पाहिजे की आपली श्रद्धा उपवर व्हायला लागली, ती योग्य ठिकाणी योग्य संताकडे इकडे योग्य सद्गुरूकडे लागली पाहिजे, कारण पार्वती श्रद्धा आहे. आणि म्हणून जसं तरुण मुलीची जी चिंता आईबापाला राहते, तस श्रद्धा एकदा उपवर झाली की साधकाला चिंता पाहिजे की कुठं लावता येईल. आणि म्हणून एक दिवस हिमालयाच्या घरी बीन बोलवता नारद आले. बीन बुलाये नारद पधारे, इसका मतलब है संत और गुरु कहां पाए कहां बुलाए, हम कैसे पहचान सकते हैं, कहां ढूंढे. तो मानस कहता है आपकी श्रद्धा बढ़ाओ, संत बिन बुलाए आ जाएंगे. तुम्हाला चिंता आहे गुरुला कसं ओळखायचं, संत कुठं भेटतील, संत आपल्या घरी कसे येतील,
त्यांना कुठे शोधायचं काही शोधू नका. तुमची श्रद्धा वाढवा, संत आपोआप घरी येतील, तुमच्या अंगणापर्यंत पोहोचतील, याचं नाव संत. जस बागेत वसंत येताना अपेक्षा करत नाही, कोकिळ आला पाहिजे, पोपट आला पाहिजे, साळुंकी आली पाहिजे. वसंत आला की बपिये कोकिळ आही जाते हे बिन बताया. निमंत्रण थोडी ना भेजते कोकिळ को, निमंत्रण थोडी ना भेजते पपिये, लेकिन आही जाते हे फूल खेळणे लगते हो. इसी तरह जब श्रद्धा में वसंत ऋतु आता है तो संत हमारे आंगन चले आते हैं. जस श्रद्धे तो वसंत ऋतु आला कि संत आमच्या अंगणात येतात. नारद जीचं आगमन हिमालयाच्या घरात, हे श्रद्धेचा परिणाम आहे. खरतर लोकांची तक्रार असते की आम्हाला संत मिळत नाही, आम्हाला गुरु मिळत नाही, संतांचं दर्शन कुठे करायचं. खरतर आम्ही संताला ओळखायचं कसं? तुळशीदासजी सांगतात ती डोळेच आमच्याकडे नाही का जे आम्ही संतांना ओळखू शकू, ती दृष्टीच आमच्याकडे नाही की आम्ही जे गुरूंना ओळखू शकू. ढुंडू मत खर तर जिथं बुद्धी समाप्त होते तिथं श्रद्धा वाढते, जिधर बुद्धी काम करना बंद कर दे वहां से श्रद्धा शुरू हो जाती है. जिसके पास ज्यादा बुद्धि है ना वो तो पागल ठहरा, उसे कहा भगवंत हाथ लगता है वो तो बोलेगा ये सच में भगवान है क्या, पत्थर की मूर्ति है क्या, उसमें जान है क्या, भगवान है तो दुनिया में इतना दुखी लोग क्यों है. जिसको बुद्धि है उनको संशय ज्यादा है. जिसने बुद्धि का काम करना बंद कर दिया उसकी श्रद्धा शुरू हो जाती है. म्हणून ज्याचा बुद्धी संपले त्याची श्रद्धा चालू जाते. खरतर तात मोर अतिपुण्य बहुता देस राम नाम कर दूता. प्रश्न आहे की संतांना तुम्ही ओळखणार कस? तर संतांना ओळखण्यासाठी तुम्ही श्रद्धा वाढवा. गुरु आणि संत खरतर या दुनियेत भरून भरून पडलेले आहे, आम्हाला ओळखता येत नाही. मदालसा आपल्या लेकराला सांगते उठपुत्रा जाई बाळा तीर्थयात्रा तया माझी साधू संत असती बाहु तया माझी ब्रह्मज्ञानी जो न बोले वासा. संत शोध या जगतात खाली पड़ा हुआ नहीं है. संसार संतों से हम ढूंढते नहीं, हमें मिलते नहीं है क्योंकि हमारी श्रद्धा अभी उपवर हुई नहीं है, तारुण्य में आई नहीं है. वो है ना निजी बालक है श्रद्धा. जब बढ़ जाएगी, बड़ी हो जाएगी तो संतों को ढूंढने के लिए हमें तकलीफ नहीं होगी. संत हमें ढूंढते चले आएंगे. संत चले आते हैं. निरंतर श्रद्धा बढ़ाते रहो. नारद के भ्रांति संत मिल जाएंगे. जैसे हिमालय के अंगन में नारद जी चले आए तो सदाबहार हो गया. हिमालय अंगन में आ गया, बाबा जी आओ आओ पधारो, बहुत अच्छा हो गया. अतिथि पूजनम प्रतिदिनम इष्टानम पानम गृहिं साधु संगम उपासते सततम धन्य गृहस्थश्रमः. तो हिमालय ने स्वागत किया, सत्कार किया और अपने बेटी को लेकर आए. अपने मुलीला घेऊन आलं, नारदाच्या चरणावर घातलं, नारदाने आशीर्वाद दिला. निज सौभाग्य बहुत गरीबरणा सुत बोली मेरे मुनि चरणा. हमारा भाग्य है कि बाबा जी आप पधारे, आप आ गए, हमारा आंगन पावन हो गया, हमारा ये निवास पावन हो गया. बाबा
ये मेरी बेटी जो बड़ी हो रही है, नारदाना आशीर्वाद दिल्याबरोबर हिमालय असे सांगतात, त्रिकालज्ञ सर्वज्ञ तुम गती सर्वत्र तुम्हारी, कहू सूता के दोष गुण मुनिवर हृदय विचारी। बाबा ही माझी कन्या पार्वती, तिचं नाव आता मोठी होऊ लागली, आप त्रिकाल ज्ञानी सर्व ज्ञानी, तुम्ही सगळं त्रिभुवन फिरता नारायण 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 करत माझ्या मुलीचा हात पहा बाबा, आणि स्त्रियाचीच भविष्य सांगा जरा, भाग्य कसं एवढं सांगा। नारदानं पार्वतीचा हात हातात घेतला आणि नारद देखते रह गे, ये तो महान देवी बनेगी हिमालय बाबा। अच्छा महान देवी बनेगी, हाँ तुम्हारे नाम को रोशन करेगी, ठीक है और आगे, इसका नाम उमा अंबिका भवानी रखे जाएंगे। अच्छा और इसका सुहाग अमर रहेगा बाबा, इसका सुहाग कभी मिटेगा नहीं। अच्छा इसका नाम लेकर संसार की सभी स्त्रियां पातिव्रत्य का व्रत करेंगी। अरे वाह बहुत अच्छा, पातिव्रत के धारा पे चलेगी, रास्ता पे चलेगी इनको देखकर, पार्वती को देखकर। अच्छा और आगे क्या है बाबा, ये तो साक्षात शक्ति हिमालय बाबा। अरे मेरी बेटी शक्ति है। नारद जी की भविष्यवाणी सुनकर माता पिता बहुत खुश हो गए, लेकिन अंत में बात बताई, कोई भी भविष्यवेता, कोई भी ज्योतिषी बुरी बात पहली नहीं कहता, सब अच्छे अच्छे बातें पहले कहते। पहा ना तुम्ही ज्यावे नादी लागता ना भविष्य सांगणाऱ्याचा, ते हात पाहत बाबा, तुझ्यासारखं मन कुणाचं नाही, तुझ्यासारखा दयावान माणूस नाही, तू आतापर्यंत सगळ्यांचं चांगलं केलं पण लोक तुझ्याच बद्दल वाईट आहे। देवानं तुला एक वेगळा पिंड दिला बाबा, शक्ती दिली संपत्ती दिली, तुझी संपत्ती कधी कमी होणार नाही, तुझं मन लय निर्मळ आहे, कुणाच्या बद्दल वाईट विचार करत नाही। आणि सगळ्यात शेवटी सांगतो तुला शेजारण्यांनीच केलंय म्हणतो का म्हण, अरे काही पागल होत तसं नारदानं सगळं सांगितलं, बाबा तेरी बेटी शक्ती आहे, तेरी बेटी का स्वाग अमर रहेगा बाबा, ये पार्वती उमा अंबिका इनका नाम रखा जाएगा बाबा, पतिव्रता के धारे पे सब महिलाएं चलेगी इसको देखकर बाबा, इसका हाथ क्या देखना। लेकिन बाबा ये सब बताया है, हमें मालूम है अच्छा होगा हमारे बेटे का, लेकिन इसको पति कैसा मिलेगा वो बताओ। अभी नारद जी को टेंशन बढ़ गया, नारद जी का बीपी हाई हो गया, अभी वर्णन करना है तो भूत भावन का करना है। ए तब नारद जी बता देते, इला नवरा मिळेल अगुण अमान मात पीत हीना, इला नवरा मिळेल जो अगुण असेल, ज्याचं अमान असेल, याला आईबाप नसतील, अगुण अमान मात पितु हीना उदासीन सब संशय छीना, याला आईबाप नसतील, संसारात राही संसारात ते रम्मान होणार नाही, भीक मागून खाईल, स्मशानात राहील, चितेचं भस्म अंगाला लावेल। अरे कोणत्या आईबापाला वाटेल का आपल्या मुलीचा नवरा असा असावा, ढळ ढसा रडू लागला हिमालय बाबा, मैणावतीनं तर नवऱ्याला मिठी मारली, फुंदून फुंदून रडू लागली, आता कसं होणार आपल्या पिंकीच, त्यानं सांगितलं खरं पण आता ऐसा क्यों कहते होते हो बाबा। आईबाप रडू लागले, इकडे भवानी सुद्धा रडू लागली, हा भवानीचं रडणं वेगळ्या कारणासाठी होतं ना, आईबापाचं रडणं वेगळ्या कारणासाठी होतं, आईबापाचं रडणं याच्यासाठी होतं का आमच्या पार्वतीचं कसं होईल, आणि भवानी माता पार्वतीचं रडणं याच्यासाठी का होतं, जे वर्णन केलंय ते माझ्या नवऱ्याचं आहे, त्याच्यासाठीच मी अवतारला आले, तुम्हाला मिळणार म्हणून आनंद होता। दोघांचं रडणं वेगवेगळं, दोघांचं रडणं वेगवेगळं, आणि मग मात्र भवानीच्या डोळ्यात असू आले, ती विचार करते की ज्या पतीचा मी विचार करत होते तोच पतीचं हे वर्णन आहे। हिमालयानं हात जोडले, नारद बाबा
आप चाहे जितना चाहे उतना दक्षिणा ले लो, अनुष्ठान कर लो, यज्ञ कर लो, नाम जप कर लो, चाहे कोई भी कर लो, लेकिन मेरे बेटी का जो भविष्य है वो जरा बदल दो, उसको पति की रेखा जरा बदल दो, कुछ तो करो बाबा, ये रेखा मिटाए दी जाए। देवर्षि बोले, कह मुनि स हिमवंतु सुनि जो विद लिखा। तुलसीदास वर्णन करता, नारद जी म्हणतात, हिमालय जे विधी लिखित असते ते कुणाला मिटवता येत नाही बाबा, काळे गोरे पण धुतले फिटवणे नाही। खर तर मोठ्या मोठ्यांची अवस्था प्रारब्धांत शिकेल। देव धनुज नरनाग मुनि कोई न मिटे निहार। नारद जी कहते हैं, देव दानव ऋषि मुनि कुणी प्रारब्धाला मिटू शकलं नाही, कुछ तो करो बाबा, कुछ नहीं कर सकते। कर्म घेता झोले तिथे कुणाचे नचले, कृष्णा सारखे वैभव वंदी शाळे वासुदेव। नाही का, चार पुत्र दशरथा अंत काळी एक नवता, तुका म्हणे कर्म रेखा न चुके ब्रह्मादिका। कृष्ण जगाचा बाप पण त्याचे आईबाप बंदी शाळेत, देवाचा बाप पण पाण्याचा चमचा मिळाला नाही, ब्रह्माला सुद्धा कर्मरेखा चुकली नाही, तिथे तुमची आमची काय अवस्था। हिमालय बाबा जो विधी का लिखाण होता है तो वो कोई मिटा नहीं सकता। नारद जी भगवान हिमालय को समझ देते हैं, भगवान अभी ऐसा करो, पार्वती को तप करने को बोलो, जब तप करेगी तो कुछ ना कुछ तो फायदा होगा ही, कोणतेही सत्कर्म कधीच वाया जात नसतं। तुम्ही एक लोटा पाणी घातलं तरी परमेश्वरावर त्याचा हिशोब आहे, एक फूल जरी वाहलं तरी त्याचा हिशोब आहे, आणि एक नामस्मरण केलं तरी त्याचा हिशोब आहे। सत्कर्म कधीही तुम्हाला अंधारात ठेवत नाही, ते साहत करतं मेल्याच्या नंतर। तुम्ही विम्याचे हप्ते भरता जिवंत असताना, ते विमा एजंट असतात ते सांगतात, एवढं भरलं की एवढं मिळेल, एवढं भरलं की एवढं मिळेल, एवढं भरलं की एवढं मिळेल, आणि मधीच मेला तर एवढं मिळेल। आता काय चितेवर ठेवून जातो। माऊली ज्ञानेश्वरी मध्ये फार वर्णन गोड करतात, तुळशीच्या झाडा जो तुळशीच्या झाडाला पाण्याचा शिंतोडा घालत नाही तो द्राक्षाच्या झाडाला दूध घालतो दूध। त्याला विचारलं, का रे बाबा द्राक्षाला दूध घालतो आणि तुळशीला पाणी सुद्धा नाही? तो म्हणला, तुळस काय देणार आहे, द्राक्षाच्या झाडाला दूध घातलं तर त्याचे मणी मोठाले होतील, आणि मणी मोठाले झाले तर खिशात मणी येतील, काय होतील, स्वार्थी लोक। आणि तुम्ही फार काळजी करू नका, पुढची आताच्या काळात जगायला शिका। तुम्ही पिढ्यान पिढ्याचा विचार करता, कसलं भविष्य, कुणाचं भविष्य, कुणाच्या भविष्याचा विचार करता, एक मिनिटानंतरच भविष्य तुम्हाला माहिती नाही, तुम्ही कशाचा विचार करणार, पोरांच्या भविष्याचा, तुमच्या भविष्याचा, कि जगाच्या भविष्याचा? नसतो डोक्यावर ओझ घेऊ नका, वर्तमान काळात जगायला शिका। माझ्या राघव सरकार, माझ्या नंदनंदन कन्हैया किशोर, माझा दत्त भगवंत, माझ्या माऊली तुकोबाराचं भजन करत राहा, अरे वर्तमान काळात तुम्हाला आनंद मिळेल। जन्म सफल हो जाए।
भजन कर बावरे दिन ब दिन कट जा रहा है। एक सूर्य उगो तो आयुष्याचा तुकड़ा घेऊन जातो। पान पिकले की वृक्षाला सोडून खाली पडतात, तो वृक्ष त्या पानाला म्हणतो, पान त्या वृक्षाशी संवाद करतो। पत्ता कहे वृक्षराज हम तो नीचे आप बहुत दूर, वृक्ष कहे सुन पतराज सुन हमारी नीत, एक आए दूजा जाए ये दुनिया की रीत। वृक्ष सांगतो अरे बाबा तू गळाला पण आता परत नवीन पानं लागली, इथं एक गेला की दुसरा येतो, ही जगाची रीत आहे। काय खरं तर इथं संपत काहीच नसतंय। इंग्लिशमध्ये मटेरियल कन्झर्वेशन रूल नावाचा एक सिद्धांत आहे, पदार्थ विघटन शास्त्र। तुम्हाला काय वाटतं माणूस मेला म्हणजे संपला काय? अजिबात नाही। माणूस मेला की जाळला त्याची राख तयार झाली, राख कुजली मातीत मिसळली, खत तयार झालं, खत झाडांना गेलं, पिकाला गेलं, पीक आलं, पीक जीवानं खालं, त्याच्यापासून धान्य खालं, फळं खाली, रक्त तयार झालं, 10 रक्तापासून एक वीर्याचा थेंब तयार झाला, स्पर्मचा थेंब, आणि त्या वीर्यापासून परत जीव निर्माण झाला। ही साखळी याला इंग्लिशमध्ये मटेरियल कन्झर्वेशन रूल म्हणतात, मराठीमध्ये पदार्थ विघटन शास्त्र म्हणतात, आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरती दिसे, आणि घटिका यंत्र जैसे। एक आई दुजाच राजा, एकाची लाकड पोचली की दुसऱ्याचा जन्म होत असतो। वाक्य ध्यानात ठेवायचं। ब्रजीव वासांस जीर्णानि यथा व्याहायण वाणी गृह्णाति नरोपराणि तथा शराय व्याहाय जीर्णान्यान्य सयांति नवानि देहि। तुम्ही डोंबिवलीमध्ये राहता, भाड्याच्या खोलीत राहता असं समजा, मालकानं सांगितलं खोली खाली करा, मग यानं दुसऱ्या दिवशी बायका पोरं बाहेर काढली, खोलीतलं सगळं सामान बाहेर काढलं, रस्त्यावर येऊन थांबला, मग दुसरी खोली शोधायला सुरुवात केली, असं झालं असेल का? पहिली खोली शोधली, तिला रंग देऊन घेतला, व्यवस्थित केलं, मग इकडची खोली खाली केली। तस माणूस मरताना या आत्म्यानं पहिली जागा शोधलेली आणि मग ही खोली खाली करायची। काय करायची? इतकं सोपं समजू नका। वासांस जीर्णानि यथा व्याहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय व्याहाय जीर्णा। निघावं लागेल। तुम्ही त्याला बुंदी घालत असता, त्याची इकडे फोटो ठेवून पूजा करत असता, पण यम वरती फटके देत असतो त्याला। काय देत असतो? तुम्ही बुंदी खा, मी फटके देतो। कारण कर्म मारिती दोन पाहुणे हरी पाठात, यमाचा पाहुणा आणि हरी शांती दया पाहुणा। कोणता पाहुणा व्हायचा हे आपण ठरवायचं। काही पाहुणे लवकर येतात लवकर जातात, काही पाहुणे उशिरा येतात लवकर जातात,
काही लवकर येतात उशिरा जातात आणि काही लवकर येतात लवकर जातात. पाहुणा येतो ही निश्चित आहे, जाणार ही निश्चित आहे, फक्त येण्या जाण्याचा कालावधी थोडासा वेगळा आहे. त्यातला कोणता पाहुणा आपण ते ठरवायचं. भगवान शिव हा पती मिळवण्यासाठी पार्वतीनं तप करायला नारद महर्षींनी सांगितलं. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल जे करायचंय ते आपल्याला स्वतः करायचंय. कोणताच बुवा, कोणताच बाबा, कोणताच महाराज तुमचं काहीच करू शकत नाही, कारण जग काही त्याच्या बापाचं नाही. जगत जननी भवानी सुद्धा शिवाला मिळवण्यासाठी स्वतः तप करते, तर तुम्ही दुसऱ्यानं तप केलेलं पुण्य तुमच्या प्रपंचाला लागेल असा पागलपणा डोक्यात ठेवू नका. काय बोललो, माझं कुणीतरी चांगलं करेल मनात आणू नका. सध्या दोन वर्ड आहेत, एक अंडर वर्ड आहे, एक अप्पर वर्ड आहे. अंडर वर्ड गुंड लोक चालवतात आणि अप्पर वर्ड आम्ही लोक चालवतो. कोण चालवतो? अंडर वर्डची लोक तुम्हाला पिस्तूल दाखवून घाबरवतात आणि आम्ही काहीही सांगून घाबरवतोय. काय करतो आणि तुमच्या डोक्याचा गोविंदा झालाय, तुम्हाला कळत नाही काय करायचं. त्यामुळे तुम्ही भयान परिस्थितीमध्ये आहात. सध्या शिवपुराण जोरात चाललंय पहा. मी महाराष्ट्रभर बरीच शिवपुराण केली. आता एकच ब्रीद वाक्य सध्या सगळ्या महिलांनी शंकराची मंदिर पार झिजवली आता आणि एकच वाक्य, एक लोटा जल सब समस्या का हल. असं काही होत नसतं. शंकर काय एवढा बोळा नाही की तुझ्या एका लोटा जलानं तुझं चांगलं करायला. पहिलं कर्म चांगलं कर. घरामध्ये नीट वागत नाहीत आणि एक लोटा जल घेऊन शंकराकडे जाऊन करणार काय. असं कर्म करा, असं कर्म करा, असं कर्म करा. आणि उगं नादानपणा करू नका. बेलाचा पान पिंडीला चिटकावलं तुमचा पोरगा पास झाला, पुण्य मिळेल, पण पोरग पास होत नसते. पोराचं कर्म वेगळं आहे, तुझं कर्म वेगळं आहे, त्याचा पिंड वेगळा आहे, तुझा पिंड वेगळा आहे. तू भक्ती करते आणि पोरग पास होईल, आपल्या बापानं केलं काय असं? असं काही होत नसतं कधी. हा, शिवलीलामृतामध्ये उपाय सांगितलेत. जर कधी 3 वर्ष तर कथेला झाले आपली, इथे वेगवेगळ्या कथा घेऊन मी तुमच्याकडे येतो. जर पुढच्या वर्षी जर भगवंताच्या मनात आलं तर शिवपुराण आपण करण्याचा प्रयत्न करू. शिवपुराणामध्ये जगण्यासाठी फार गरजेचं आहे, पण शास्त्राधारे बोललं पाहिजे. उगत तोंडाने मला सांगा, शंकराच्या पिंडीला ऊसाचा रस घाला आणि त्यानं तुमच्या घरात संपत्ती येईल, काय लॉजिक आहे? मला तर कोणत्याच अंगानं काहीच पटलं नाही. त्यातल्या श्लोकानुसार तुम्ही सांगा बा, ज्याला आधार पाहिजे काय. आणि जे आधार नसते ना ते बुडतं. वाक्य ध्यानात ठेवा, आधार नसतं ते कधी टिकत नसतं. आज या रामचरित मानसामध्ये जे मिळवायचे ते स्वतः साधना करून मिळवलं पाहिजे, दुसरा देऊ शकत नाही. गुरु तुमच्या साधनेला गती देईल पण तुम्हाला देऊ काही शकत नाही. साधना तुमची तुम्हाला करायची. काय करायचं? साधना तुमची तुम्हाला करायची. गुरु रस्त्यावर आणून सोडील, बाकी काही करत नसतो. पार्वती एखादा भविष्यकारानं सांगितलं असताना, जा माझ्या आशीर्वादानं तुला चांगला पती मिळेल, पण इथं नारद महर्षी म्हणतात तुला तप करावं लागेल. काय करावं लागेल? तप करावं लागेल. मग पार्वती आईला सांगते. दुसऱ्या दिवशी आई रात्री माझ्या स्वप्नामध्ये सफेद कपडे घातलेला एक ब्राह्मण आला. त्या ब्राह्मणानं आई मला सांगितलं की तू तप कर, म्हणून पार्वती दुसऱ्या दिवशी तपाला निघणार. सगळेजण पार्वतीला सोडायला आले. पार्वतीनं शिवजीला हृदयामध्ये धरलं. उरधी माप्रती पिंपणी चरणा ज्या युतणी लागू तप करणा. आणि तप करण्यासाठी अरण्यात निघाले. अतिसुकुमार नतन तपजो गोपती पदी सुमी रतजव सब भोग. तपाच्या कालावधीमध्ये पार्वतीनं काही वर्ष कंदमुळ फळ खाली, काही वर्ष सुकलेली पानं खाली आणि काही वर्ष फक्त जल पिलं. आपल्यासारखे उपवास नाही. एक तर म्हातारी मला म्हटली, बाबा मी मन मोकळी एकादस करते. मला कळालंच नाही मी देवशयनी पाहिली, आषाढी पाहिली, मन मोकळी करून आली. मी विचारलं मन मोकळी एकादस म्हणजे काय? म्हणजे काही नाही बाबा, सकाळी उठले का अंघोळ केलं की पहिले थोडे खजुराचे 2 लाडू खाते,
9 वाजता राजगिऱ्याची चिक्की खाते, 10 वाजता 2 सफरचंद खाते, 12 वाजता भर खाते, 1 वाजता साप खिचडी खाते, 2 वाजता पुन्हा 1 ग्लास दूध पिते, 3 वाजता नारळ पाणी पिते, 4 वाजता जमलं तर 1-2 डाळिंब खाते, नाही तर जास्त काही खात नाही मुली, 5 वाजता काही करत नाही मुली, 2 केळी 2 खजूर आणि काजू बदाम खाते, आणि 8 वाजता झोपायच्या टायमाला परत 1 ग्लास दूध पिते, मला म्हणते मन मोकळी एकादश करते, काय करावं मला सांगा, हे उपवास आमचे आम्हाला गीता सांगते उपवास कशाला म्हणावं, उपविश्य असणे इंजा योग महात्मा विशुद्ध यांना उपवास, भगवंताच्या जवळ राहणं तनानं आणि मनानं याचं नाव उपवास आहे. पार्वतीने तुम्ही चतुर्थी धरता ती सुद्धा नीट नाही हो, सकाळी चतुर्थी धरता आणि दिवसभर उगून आला का 9 वाजल्यापासून लोकांना विचारायला सुरुवात करता, चंद्रोदय किती वाजताय, चंद्रोदय किती वाजताय, चंद्रोदय किती वाजताय, चंद्रोदय किती वाजताय, 9 वाजता संध्याकाळी म्हणता मुर्दा उगवतही नाही, अरे तुला कोणी धरायला सांगितलं, मी कधी कधी व्रत पेलन अशीच करावी, काय करावं नाही तर धरूच नाही, व्रताला बाधा येऊ नये, जे व्रत आपल्याला सक्षम शरीराला आपल्याला जे पेलवेल तीच व्रत आपण करावी, आणि म्हणून उमा चरित सुंदर मै गाया सला 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 भवानी जैसी तपस्या की मूर्ति बनी बैठी है, उनको प्रणाम किया, प्रणाम करने के बाद जय भवानी बोल के पार्वती ने डोळे उघडले, त्यावेळी सप्तर्षी सांगू लागले आम्ही सप्तर्षी कशासाठी तप करते, सांगितलं मला भगवंत शिवपती मिळावा म्हणून मी तप करते, ऋषीगण हसायला लागले तुला कुणी सांगितलं शिवासाठी इतकं तप करावं लागतं म्हणून, कारण तू जर शंकराला पाहिलं असतं तर तू एवढं तप केलं नसतं, ते तर भीक मागून पोट भरतात स्मशानात राहतात योगी है त्यांना स्त्रीची जरूरत नाही, तू कशासाठी तप केलं, पहिले एकदा लग्न झालं होतं थोडीशी बायकोची चूक झाली तर डायरेक्ट घटस्फोट घेतला त्या बाबानं, आता तू लग्न करून काय करती, परत जर काही झालं तर तुझ्या बरोबर घटस्फोट होईल, परंतु हिमालयाची बेटी स्तब्ध आहे, त्यावेळेस पार्वतीनं सांगितलं बाबा ठीक आहे, आपने कहा तो महादेव के अवगुणों का वर्णन है, विष्णु सकल गुण की खान है, सप्तर्षी म्हणू लागले विष्णु बरोबर लग्न कर, श्रीमंत आहे राणी बनून राहशील, याच्या घरी खायची पंचा येते, हा आणून देणार नाही, चिता भस्म अंगाला लावतो, कुणीकडे फिरतो, याचे दागिने तुला माहिती नाही, ती म्हणजे सगळं खरं आहे, विष्णु सकल गुणाची खान आहे, परंतु महादेव अवगण भवन विष्णु सकल गुणधाम, जेही कर मनोरम जाई सनतेही सकल काम, ती म्हणली विष्णू सकळ गुणाचं धाम आहे हे आपल्या बुद्धीचं तुमच्या बुद्धीचा निर्णय, परंतु पहिलं मला तर विचार करायला नाही माझी आवड कशात आहे, तुमच्या बुद्धीनं विष्णू मोठा आहे पण माझी आवड विष्णूत नाही ना,
माझा निर्णय काय हे पहिलं विचारायचं ना. भलेही महादेव अवगुण की खान हो लेकिन संसार में जाए जिसका मन लग जाता है वही उसको प्रिय हो जाता है. मेरे बुद्धि में इतनी शक्ति और ऊर्जा का है कि मैं विचार करूं. बुद्धि तो संपूर्ण रूप से खत्म हो गई. अब तो मैंने केवल एक ही फैसला कर लिया, मेरे चाहे नहीं करोड़ जन्म क्यों न हो, हजार जन्म क्यों न हो, लाखों जन्म क्यों न हो, मैं तो शादी करूंगी करूंगी करूंगी. पति बनाऊंगी तो मेरे शिव जी को ही बनाऊंगी. सप्तर्षि ऋषींना पटलं की आता हिची श्रद्धा दृढ झालेली आहे. परीक्षा संपली, जन्म कोटी लगल लग हमारी बरव संपूर्ण तरव कुमारी तजो नारद करो देशो अभई कई बार महेश. कोटी जन्म घ्यायला लागले तरी लग्न शिवाबरोबर करेन, अन्यथा मी कुमारी राहील. सप्तऋषींना विश्वास पटला की आता हिची श्रद्धा दृढ झालेली आहे, हिला समजणं अवघड आहे. मग सप्तऋषी कथा, तुझ माया भगवान शिव सकल जगणपी तू मातू, नाई चरण सिर मुनी चले पुणीपती हरिश्र गातू. हिमालयाच्या जवळ गेले सप्तऋषी, सांगितलं आपल्या मुलीला घरी घेऊ नये, तिची तप पूर्ण झालेला आहे. सगळे सप्तऋषी हिमालयापासून पुन्हा शंकराकडे आले आणि शंकराला सांगितलं, पार्वतीची सगळी यथावचित कथा सांगितली. माणसामध्ये समाधीचे दोन रस्ते सांगितले, एक आहे उपासना योग समाधी प्राप्त करो और दुसरा मार्ग है विशुद्ध प्रेम में गोता लगाकर समाधी प्राप्त करो. दो समाधी के मार्ग, एक तर उपासना योगा कुंडलनी जागृत करून वरती ओढून तुम्ही साधना करा समाधी प्राप्त. ऊर्ध्वगामित्व विषयाला सुद्धा वरती ओढायचं, विषय नाभीच्या खाली गेले का ते विकार होतात बरोबर. ऊर्जा नाभीच्या खाली सरकली तर ती विकार होते आणि ऊर्जा नाभीच्या वर सरकली की ती पूजा होते. काय होतं, दोन फरक आहेत, दोनच उपासना आहे. एक तर तुम्ही खाली सरकवा किंवा वरती सरकवा. ऊर्ध्वगामित्व ऊर्जा सरकवणं म्हणजे सुद्धा समाधी. जसं एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, एकच काचेचा दरवाजा असतो, एकच बाहेरून लिहिलं असतं ढकला आणि आतून लिहिलं असतं ओढा. दरवाजा किती आहे, एकच आहे. तसं ऊर्जेला एकच दरवाजा आहे, एकतर खाली ढकला नाहीतर वरती ओढा. ज्यानं वरती ओढली त्याच्या सहस्र कमळामध्ये फुलं फुलली आणि ज्यानं खाली ढकलली ते विकारात मेलं. काय फूय पंखीचे किडे चेशी घेती वास, पाहे पादुद पवित्र आणि गोड पाशी त्वचेची या पद्र आड कृते अवेरुणी गोची अशुद्ध काय रेती. अशुद्ध काय बर, या दोन्ही द्वारांना कोणत्या जातीचा हे द्वार पाहत नाही बर का. भलतिया जाती जन्मावे भजिजो, जो मला भक्तीनं भजेल परी भक्ती का वैर्या भावे माझी. भक्त व्हा नाही तर वैरी व्हा, काय व्हा पण माझच व्हा. परमात्मा म्हणतात दुसरं कोणाचं होऊ नका. पाप करायचं ना टॉपचं करा आणि पुण्य करायचं ना ते सुद्धा टॉपचं करा. प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणतात, तुम्ही प्रत्येक क्षेत्रातले शिवाजी असले पाहिजे. कसे असले पाहिजे, तुम्ही स्टुडंट आहात ना शाळेमधला शिवाजी पाहिजे, तुम्ही कीर्तनकार कथाकार आहात ना त्यातला टॉपचा शिवाजी पाहिजे, तुम्ही गृहस्थी गृहिणी आहात ना त्यातला शिवाजी पाहिजे, तुम्ही नोकरी करताना तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही शिवाजी पाहिजे, टॉपचं असलं पाहिजे. पाप करायचं ते सुद्धा टॉपचं आणि पुण्य करायचं ना. रावणानं पाप केलं पण टॉपचंच केलं. बायको पळवली देवाचीच पळवली, कोणाची यावं लागलं ना राघव सरकारला भेटायला. मला सांगा, उद्या कारण सांगेल मी, अवतार का झाले किंवा आज जर उरकल्यानंतर तर आपण पाहून घेऊ कुठपर्यंत जाते ते. म्हणून समाधीमध्ये खर तर दोन उपासना मार्ग सांगितले, एक योगाची उपासना आणि दुसरी आहे विशुद्ध प्रेम. पाश फक्त प्रेमानं देवाला आपलं करायचं. प्रेम हा शब्द फार महत्वाचा आहे.
प्रेमानं परमात्मा धावत येतो धावत, हे वाक्य ध्यानात ठेवा. मग तुम्ही पाप जरी करत असताना पिवर तरी तो धावत येतो, फक्त त्यात प्रेम असलं पाहिजे, देव समोर पाहिजे. मला सांगा, चोरी करणं चांगलं आहे का हो? गोपाळांनी चोऱ्या केल्या की नाही मला सांगा, पण कृष्णाला पुढे ठेवून केल्या, कन्हैयाला पुढे ठेवून केल्या. आज हजार वर्ष झाली तरी त्यांच्या चोऱ्या कीर्तनात सांगाव्या लागतात, त्याशिवाय काला होत नाही. होतो का? मला सांगा, पाप करायचं ना कुणी? मला सांगा, मांस खाणं तर चांगलंच नाही, पण मांस विकणं तरी चांगलं आहे का? चांगलं. पण एकानं दुकानालाच नाव दिलं होतं, श्री विठ्ठल मटन शॉप. टपोऱ्या तुळशीची माळ, चंद्रभागे स्नान करायचंय आणि मांस विकायला बसायचं. दुपारी गर्दी झाली का देवानं येऊन मांस विकू लागावं, सज्जन कासया विकू लागे मांस. सांगा ना मला, चला वेशाय वेशा. आयुष्यभर शरीर देऊन पैसे कमवलेत, कुणी जवळ नाही, शेवटी एक पोपट पाळला, त्याच नाव राघू ठेवलं. मरताना कफ पापित वात सगळं एकत्र होत असतो, मरताना फार वाईट परिस्थिती. तुम्हाला मी एक सांगू, धूम्र मार्ग एक आहे आणि अर्चिरा मार्ग एक आहे. आपला प्राण कशातून जाईल याच्याबाबत नित्य सावध राहावं, नित्य सावध. मृत्यू येणार आहे, ज्याचं स्टेशन आलं त्याला उतरावं लागणार आहे. पहिल्या स्टेशनवर आपण बसलो रेल्वेच्या, दुसऱ्या स्टेशनवर बायको बसली, तिसऱ्या स्टेशनवर पोरं बसली, चौथ्या स्टेशनवर नातवंड बसली आणि आपलं उतरायचं स्टेशन आलं. आपण त्या बाकीच्यांना म्हणतो उतरता काय, ते म्हणतात तुम्ही उतरून घ्या, आमचं स्टेशन अजून पुढं आहे. पुढं आहे, हा पुढं आहे, राहू द्या राहू द्या, त्याला खेळू द्या, त्याचं प्रारब्ध असेल त्यामुळे ते ऐकतंय. आणि उद्या परत डोंबवलीकरांनी असं म्हणायला नको, ऍडव्होकेट दत्ता म्हात्रेंनी कथा ठेवली, शेवाळे महाराजांची पुत्रही नव्हतं. त्यापेक्षा बरं आहे ते असलेलं नेहमी चांगलं, काय बाकी नाही का मला सांगा. भाग्याची गोष्ट त्याच्यामध्ये सुद्धा, हा सुद्धा त्याचा शेवटचा जन्म असेल. बाकी पुत्री नाही आली कथा ऐकायला, आली का? डोंबवली काय सारी पुत्री असतील का मला सांगा. तुम्ही का हसताय मला काही कळत नाही, मी कुत्र्यांचं सांगतोय. मी याच म्हणजे तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घेऊ नका, मला सांगा नाहीये ते काय. खाना पिना सोना इटिंग फायटिंग शॉपिंग अँड स्लीपिंग, चार गोष्टीमध्ये बच्चे रमे हे कौन से, इटिंग फायटिंग शॉपिंग अँड स्लीपिंग. बस या चार गोष्टीमध्ये सगळी रमल्यात. पण हे बरं इथं आलंय, काय झालंय, हे 12 वाजता तुकडा ज्या घरात मिळतो ना कुत्र, दुसऱ्या दिवशी 12 वाजता त्या दारात जात. पण ज्या देवानं जन्म दिला त्याच्या दारात आम्हाला आमंत्रण द्यावं लागतं. यारे या कथेला आम्ही वर्षातून एकदा कथा ठेवतो ऐकायला, या काय लग्न आहे का मात्रांच्या घरामध्ये? तुला तुझ्या आयुष्याची काळजी नाही? 3 टाइम खातो, मस्त झोपतो, नोकरी करतो, जी पोरं तुझ्या फोटोला ताज्या फुलांचा हार सुद्धा घालणार नाही त्यांच्यासाठी मर 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 मरतो आणि शेवटी दुःखी होऊन या जगाचा निरोप घेतो. पागल स्वांत सुखाय चरित रघुनाथ रघुनाथ गाथा, स्वतःच्या सुखासाठी जी गाथा आहे ती मात्रे परिवारानं ठेवली ना, निमंत्रणाची गरज काय? या वर्षी आम्ही साहेबांना सांगितलं निमंत्रण देऊ नका, होर्डिंग लावा, बघू किती लोक येतात. पण ही जी आलीत ना, ही सगळी प्रभूनं कृपा केलेली लोक आहेत. वाक्य ध्यानात ठेवा, ही ईश्वरानं कृपा केलेली लोक आहे. अरे काय लग्नाच्या निमंत्रणाची गरज, कथेची निमंत्रणाची गरज काय? म्हणून कथा जिथं चालू आहे ना तिथं निमंत्रण न देता जावं. ए बाथरूम अंग धुवायचं काम करते आणि भगवंताची कथा मन धुवायचं काम करते, पण लोक बाथरूम मध्ये अंग धुत बसलीत त्यांना कथेमध्ये मन धुवावं वाटत नाही, हे फार दुर्दैव आहे. राम नाम के साबुन से जो मन का मैल भगाए, हातात त्रिशूल डमरू घेऊन नंदीवर बसून भगवंत शिव निघाले नवरात्र. ऐका, बाकी नवरदेव तलवार हातात घेऊन निघतात, भगवंत शिव बरं का त्रिशूळ घेऊन निघतात. याच कारण काय, काम क्रोध आणि लोभ
हे तीनही विकार माझ्या हातात हे प्रभू सांगतात. काय सांगतात? बाकी नवरदेव हळद लावून निघतात. हळद कामाचं प्रतीक आहे, पण भगवंत शिव भस्म लावून निघतात. ते म्हणतात इतना ध्यान रखियो, काम जरूरत है उतना ही रखो, यह का तो भस्म होने वाला है. किसी की लाश यहाँ गीत को खिलाई जाती है, किसी की लाश को चिता में जलाई जाती है, किसी लाश को यहाँ कब्र दफनाई जाती है, और यूं ही बना बना के प्यारे तेरी दुनिया मिटाई जाती है. तिथं काय राहिलंय? का स्मशान भूमीच्या बाहेर मी वाक्य वाचलं होतं, अखेर तेरी मंजिले ही थी पगले, लेकिन जमाना गुए गुजर गया आते आते. तेरी मंजिल यही थी, लेकिन जमाना गुजर गया आते आते. क्या दिया तुझे जमाने ने, तुझे अपनों ने ही जला दिया जाते जाते. खरतर सांस रुक जाएगी चलते चलते, चलता चलता श्वास थाम मिल रे, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, बगले क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, सागर के तीर कहीं वो भी